अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तां सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा वेदांत स्वामी जनाने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश कारिणे वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा सोमवारच्या सत्संगात आपण पाहिलं होतं की साधूची म्हणजे भक्ताची विशुद्ध भक्ताची कोणकोणती लक्षणं आहेत भागवतामधूनच पाहिलं होतं। तर काय श्लोक पाहिला होता आपण तितिक्षव कारुणिका तितिक्षव कारुणिका सुहृदं सर्वदेहिनां अजातशत्रवः शांतः साधवा साधुभूषण। त्याच्यामध्ये आपण भक्ताची ही सुंदर दिव्य लक्षणं पाहिली। तितिक्षव म्हणजे अतिशय सहनशील, कारुणिका म्हणजे अतिशय करुणामयी आणि कसा सर्व देहिना सुहृद सगळ्या जीवांप्रती 84 लक्ष कोणताही जीव अशा साधूला किंवा भक्ताला अप्रिय असतो किंवा त्याला त्रास द्यायची इच्छा अजिबात होत नाही असा व्यक्ती सुहृदं सर्व देहिना अजात शत्रुवा ज्याचा कोणीही शत्रू तो मानत नाही। लक्षात तो कोणालाही शत्रू मानत नाही। जसं की जड भरतच्या कथेमध्ये आपण पाहतो भागवतामध्ये की जड भरतना त्या काली देवी समोर ते कोण जे राहणारे वनामध्ये राहणारे राक्षस जातीचे प्रजातीचे लोक ते बळी देण्यासाठी बघितले जड भरत धष्टपुष्ट आहेत आणि काय काय म्हणतात रिॲक्शन पण देत नाही त्यामुळे ते बळी द्यायला आणले आणि आता ते बळीच्या वेदीवर आणले आणि त्यांची मान आता ठेवलेली आहे त्या वेदीवरती आणि आता तो एक दुसरा नराधम राक्षस खडग उगारून आणि चॉप करणार मस्त। तरी सुद्धा जड भरत टस्की मस झाले नाहीत एवढं भयानक सहनशीलता। आणि तेवढीच करुणा सुद्धा मग साक्षात कालीदेवीला प्रकट व्हावं लागलं आणि ती अकराळ विकराळ रूपामध्ये प्रकट झाली
त्या तिनं त्या सगळ्या राक्षसांची नराधमांची मुंडकी छाटून टाकली. मुंडकी छाटून ती फुटबॉल खेळायला लागली मुंडकी. एवढे क्रोधायमान झाले. खूप सुंदर पास टाईम आहे तो अतिशय भरत महाराजांचा. तर अशा प्रकारची सहनशक्ती आणि करुणा, करुणेचं मूर्तिमंत उदाहरण आपण मागच्या सोमवार पाहिलं. कोण? चैतन्य लीलेमध्ये शिवानंद सेन. यत्किंचित एका कुत्र्यावरती जला, कुत्र्याला वैष्णव समाजामध्ये अनटचेबल मानलं जात. ब्राह्मण समाज आणि वैष्णव समाजामध्ये, म्हणजे सोपड वैष्णव समाजामध्ये, वैष्णव समाज पण दोन भाग केले त्या दिवशी मी. एक कुठचा? एक वृंदावन मधला वैष्णव आणि एक अवतारे धाम मायापूर मधला वैष्णव. मायापूर मधले वैष्णव जे आहेत ना, ते सुहृदाम सर्व देहिना, बिलकुल. मग ते कुत्रा असू दे, मांजर असू दे, गाढव असू दे, वृक्ष असू दे, किडा असू दे, मुंगी असू दे, ते अवधारे धाम आहे. बस भगवंतांचं प्रेम द्यायचं, वितरित करायचं. शिवानंद सेनेच्या हृदयात काय भाव होता की हा कुत्रा काय करेल, आमच्या बरोबर यात्रेला जाईल जगन्नाथपुरीमध्ये. तिथं जाताना तो कीर्तन ऐकेल, जेणेकरून आपोआप त्याची काय होईल, स्फूर्ती वाढेल आणि जाताना उच्चिष्ट प्रसाद मिळेल ह्याला, ब्राह्मणांचा आणि वैष्णवांचा. आणि तिथं गेल्यानंतर जगन्नाथपुरीचं दर्शन घेईल आणि साक्षात चैतन्य महाप्रभूंचं दर्शन घेईल आणि चैतन्य महाप्रभूंचं दर्शन घेऊन याचं काय होईल, उद्धार होईल, हा भाव होता. आणि झालं तसंच. जो हरवलेला कुत्रा 10 महिने अगोदर तो कुठे सापडला? चैतन्य महाप्रभूंच्या बाजूला बसला होता. आणि चैतन्य महाप्रभू शिवानंद सेन यांचा कृपाळ कुत्रा, डिओटी डॉग. काय रूपात तिथं ट्रान्सलेशन करतात? डिओटी डॉग. शिवानंद सेन याने त्याच्यावरती कृपा केली, म्हणून चैतन्य महाप्रभूंनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता आपली कृपा कोणाला दिली? त्या यत्किंचित कुत्र्याला दिली. तर विचार करा तुम्ही, जर आपण गौरांग महाप्रभूंच्या त्या मिशन मध्ये जर असू आणि आहोत, तर चैतन्य महाप्रभू आपल्यावरती किती कृपा करतात. जर एखाद्या भक्ताची तुमच्यावरती कृपा झाली तर म्हणजे अहो भाग्य. साक्षात चैतन्य महाप्रभू त्या कुत्र्याला स्वतःच उच्चिष्ट त्या नारळाचं कोवळं खोबरं खायला घालत होते. थोडस चाखायचं आणि त्याला खायला घालायचं. आणि त्याच्यावर कृपा केली. बोल हरी हरी, हरी हरी. बोल कृष्ण कृष्ण, कृष्ण कृष्ण. राम राम, राम राम. पण चैतन्य महाप्रभू त्याला विचारत होते त्या कुत्र्यातल्या अंतरात्म्याला की कुठे माझे कृष्ण, सांग बर. म्हणून चैतन्य महाप्रभू त्याला तीन नावं दिली भगवंतांची, हरी राम आणि कृष्ण. मग त्या कुत्र्यानं रेसिप्रोकेट केलं, चैतन्य महाप्रभूंच्या हृदयातला भाव जाणला. काय भाव आहे? की हे राधाणीच्या भावामध्ये आलेले अत्यंत कृपाळू असे भगवंत. जय श्रीकृष्ण चैतन्य, राधाकृष्ण नाही अन्य. साक्षात राधाकृष्ण पण बहिर गौरांतर कृष्ण. जो बाहेरचा भाव जो आहे तो कोणाचा आहे? राधाणीचा आहे. आणि मग तो कुत्रा सुद्धा एवढा प्रामाणिक होता. ओ चैतन्य महाप्रभू, तुम्ही काय मला मूर्ख कुत्रा समजता का? मी डिओटी कुत्रा आहे शिवानंद सेन यांचा. तुम्ही भले मला जरी तीन नावं दिली, हरी राम आणि कृष्ण, तरी मी कृष्ण कृष्णच म्हणणार, कारण तुम्हाला कृष्ण प्रिय आहे. काय म्हणतो कुत्रा? मला माहिती आहे तुम्हाला कृष्ण खूप प्रिय आहे. तर इथं सुद्धा बघा, चैतन्य महाप्रभू प्रभात त्याच्या ट्रान्सलेशन मध्ये सांगतात की चैतन्य महाप्रभूंनी दुसरा कोणाचाही नामस्मरण करा असा आदेश त्या कुत्र्यावर दिला नाही. काय नाव दिली? राम कृष्ण हरी. तीन नाव दिली. जी कोणाची आहेत नाव? भगवंतांची नाव आहे. चैतन्य प्रभूंना पण मान्य नाही की जीवानं दुसरं कोणाचं नाव घ्यावं. आणि म्हणून तो कुत्रा सुद्धा इकडे खातोय. सर कुत्रा आवाज करून खातो ना, इकडे खातोय ती नारळाची सुंदर मलई. आणि तसंच परत खाऊन झालं की म्हणतोय कृष्ण 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 कृष्ण. किती सुंदर कृपा झाली. आणि ही लीला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून तो कुत्रा काय झाला? अंतर्धान पावला. कुत्रा कुठे शोधून सापडला? म्हणजे भगवंताने चैतन्य महाप्रभू साक्षात त्याला कुठे लिहिला? आपल्या गोरखधाम मध्ये त्याची रवानगी केली कुत्र्याची. असं वैष्णव असला पाहिजे एवढा करुणामयी.
त्याच्या हृदयात सदैव भाव असला पाहिजे. यत किंचित किडा मुंगी सुद्धा काय होईल त्याच्या कानावरती मी जर मोठ्यानं हरे कृष्ण म्हटलं तर माझ्या घरातलं झुरळ उंदीर साप जे कोण आजूबाजूला असतील कुत्रे पक्षी पशु वृक्ष सगळे हे भगवंत नाव ऐकतील आणि सगळे काय होतील भगवत धामास परत जातील. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तितिक्षव कारण सुरधम सर्व देहिना सगळ्या देही जे देही म्हणजे ज्यानं देह धारण केला आहे पण त्याच्यातला आतला व्यक्ती त्याला देही म्हटलं कारण तो देह धारण केलाय त्याच्यामध्ये वास करणारा तो कोण देही म्हणजे आत्मा. सुरगम सर्व देहिना आपण असं प्रिय बनलं पाहिजे सगळ्या प्राणीमात्रांसाठी कारण माणसासाठी ना तुम्हाला सांगतो ना किती प्रिय बना जसं की भगवंताने पण सांगितलं भगवद्गीतेमध्ये की तुम्ही किती यत्न प्रयत्न करा हजारमध्ये एखादाच असणार ज्याला माझ्याबद्दल ऐकायची इच्छा म्हणा म्हणजे राहिलेली 999 काय शिकायला घालणार आपल्याला आणखीन करणार काय आपला प्रयत्न असला पाहिजे ते हजारापर्यंत पण पोहोचायचं 999 कारण त्यांच्यावर पोचलो तर आपल्याला तो एक भेटणार व्यक्ती. त्यामुळे ह्या चैतन्य मिशन मध्ये प्रत्येक साधकाचं कर्तव्य आहे की त्यानं काय बनलं पाहिजे प्रचारक बनलं पाहिजे आचार्य बनलं पाहिजे आपल्या आचरणातच प्रचार केला पाहिजे. असं नाही की ठीक आहे मला आता गुरुमाराने दीक्षा दिली किंवा श्री रामचंद्र गुरुंनी सांगितलंय 16 वेळा जप करा मी 16 वेळा जप करतो आणि मी सगळं नियम पाळतो सगळं करतो आणि आपण सूरदम सर्व देहिना नाही बनलो तर मग ते वॉटर जे आहे ते स्टॅग्नंट होईल आणि त्याला जे अडकलेलं वॉटर असतं पाणी त्याला काय होतं कालांतरानं दुर्गंधी मारायला लागते. त्यामुळे हा फ्लो आहे इकडून घ्यायचा इकडून खळखळ वाहू द्यायचं बाण घालायचं नाही मध्ये त्याला जेवढे कृष्ण समजले तेवढे काय केले पाहिजे पण जो दिसेल त्याला वितरित करायचे कारण चैतन्य महाप्रभूंनी हा आदेश दिलेला आहे. मी भागवत वाचेन पूर्ण मी भगवद्गीता वाचेन पूर्ण मी चैतन्य चरितार्थ वाचेन पूर्ण रामायण महाभारत वाचेन पुराण वाचेन सगळी आणि तोपर्यंत मी म्हातारा होऊन आणि मरून जाईन बरोबर की नाही हे सगळं वाचून मी प्रवचन करेपर्यंत काय होणार पहिलं समजा भगवद्गीता समजा चालू केलं तर भगवद्गीतेला एकच श्लोक आठवणार नाही कारण हे सगळं वाचायला तुमचं सगळं आयुष्य संपलं. त्यामुळे जेवढं काय तुम्हाला कळतंय जेवढी काय तुमची कपॅसिटी आहे जेवढी पात्रता आहे तिचा पूर्णपणे परिपूर्णपणे वापर करून आपण काय केलं पाहिजे हे भगवंतांचं नाम रूप गुणलीला आपण प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. जसं की श्रील प्रभुपादांना त्यांचे गुरु श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी आज्ञा केली की इट्स अन इमर्जन्सी ही इमर्जन्सी आहे तुम्ही जाणून घ्या हे कोणीतरी दुसरा येईल आणि करेल मीच का करावा हा भाव हृदयामध्ये नाही पाहिजे. इट्स अन इमर्जन्सी प्रभुपादांचे गुरु महाराज सांगतात की ही एक इमर्जन्सी आहे आणीबाणी आहे कारण सगळे जगत ह्या कलियुगाच्या प्रभावानं जेट स्पीडनं पुढे चालले नरकाच्या दिशेनं चाललेले आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा जेटच्या डबल स्पीडनं जाऊन काय केलं पाहिजे प्रचार केला पाहिजे तर आपल्याला त्यांना पकडता येईल ना. एकदा प्रभुपाद आय थिंक चीन की जपान मध्ये गेले होते तिथं त्यांना न्यायला रोल्स रॉय कार आणली होती भक्ताने आणि फास्ट जेट न प्रभुपाद आले होते तिथले काही पत्रकार आले आणि म्हणाले स्वामी आम्ही असं ऐकलंय की इंडियन स्वामी जे आहेत ते विमान जहाज बस कार वापरत नाहीत ते पायी चालून काय करतात प्रचार करतात तुम्ही का हे जेट विमान आणि रोल्स रॉय कार आणि आलिशान फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तुम्ही वास्तव्य करता. तर प्रभुपाद म्हणाले की हे दुनियातले सगळे लोक जे आहेत एवढ्या भयानक जेट स्पीडनं नरकाच्या दिशेनं चाललेले आहेत त्यांना पकडायचं झालं तर मला काय केलं पाहिजे त्याच्यापेक्षा फास्ट असं वाहन पत्करलं पाहिजे आणि सध्या पृथ्वीस्थलावरती जेटशिवाय दुसरं काय उपलब्ध नाही ही एक बाब झाली. दुसरी बाब म्हणाले तुम्ही म्हणता की आलिशान कार फाईव्ह स्टार मला याची काही गरज नाही माझे जे शिष्य आहेत ते प्रेमापोटी काय करतात ह्या सगळ्याची अरेंजमेंट करतात आणि मी तर त्या पर्वताच्या गुहेमध्ये जाऊन पण प्रवचन करायला तयार आहे तुम्ही येणार आहात का आर यू रेडी टू कम देअर. त्या पर्वताच्या डोंगराच्या कड्या कपारीमध्ये जाऊन मी ध्यानस्थ बसून तिथं पण प्रवचन करायला तयार आहे तुम्ही येणार आहात का नाही येणार आहात.
सो द इम्पॉर्टन्स इज दैट टू स्प्रेड कृष्ण कॉन्शियसनेस. मग ते जे काय आपल्याकडे भौतिक संसाधन असतील ती सगळी वापरून आपण काय केलं पाहिजे, पूर्णपणे हृदयापासून सुहृदय सर्वदेहिनाम बनून प्रचार करायला केलं पाहिजे. अजात शत्रुव शांत, अशा भक्ताला, असा भक्त कोणालाही शत्रू मानत नाही, परंतु त्याचे अनेक शत्रू असू शकतात. कारण मगाशीच आपण जे बघितले ते 1000 पैकी जे 999 लोक आहेत ते अशा साधू संतांना त्रास देण्याचाच काय काम करतात लक्षात, कारण त्यांना त्याच्यामध्ये काय अजिबात येत की जिथे तीळ मात्र रस नसतो. भगवंतांना तत्वता जाणावं, भगवंतांची प्रेममयी भक्ती करावी ह्याचा इंटरेस्ट सामान्य लोकांना मनुष्य सुद्धा येऊन नसतो. तत्वता जाणं फार लांब राहिलं, कारण भगवंत सांगतो अशा सहस्रामध्ये एखादा विरळा असतो जो तत्वता मला जाणतो. माझ्याबद्दल जाणण्याची जिज्ञासा ज्यांच्या हृदयामध्ये उत्पन्न झाली अशा हजारामध्ये एक भेटेल, आणि अशा हजारोमध्ये एखादा असतो. पुढे हा हजारा शब्द आला नाही, आपण 10 लाख म्हणतो ते. भगवंत सांगतात अशा ज्यांना ऐकण्याची इच्छा झाली माझ्याबद्दल अशा अनंत जीवामध्ये एखादा विरळा असतो जो मला तत्वता जाणतो. सो लॉर्ड्स प्युअर डिवोटी इज व्हेरी व्हेरी एक्सपेन्सिव्ह अँड रिमोट टू फाइंड. अतिशय दुर्लभ आहे भगवंतांचा विशुद्ध भक्त भेटणं. आणि प्रभुपादांनी असं आपल्याला मांदिळे दिले की जो कोणी प्रभुपादांनी ह्या मिशनमध्ये येऊन प्रामाणिकपणे निष्कपटपणे निस्वार्थपणे जर आचरण करेल जे प्रभुपादांनी सांगितले ते, प्रभुपाद सांगतात ही विल बिकम अ प्युअर डिओटी रादर दॅन ही इज अ प्युअर डिओटी. विचार करा एवढं सुंदर आहे आपल्याला विशुद्ध वैष्णवांचा संघ प्राप्त होते प्रभुपादांच्या कृपेमुळे, केवळ प्रभुपादांच्या कृपेमुळे. अशा श्री प्रभुपादांनी रात्रंदिवस काबाड कष्ट करून मेहनत करून अजिबात झोप न घेता हे सुंदर असं आपल्याला रसायन दिलेलं आहे. भगवद्गीता, भागवतम, चैतन्यचरितामृत आणि इतरही अनेक छोटी छोटी पुस्तकं आहेत, ग्रंथ आहेत. तर आज आपण भक्ताची लक्षणे यातील पुढचा भाग पाहणार आहोत ग्रंथराज श्रीमद भागवतामधूनच. ग्रंथात श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय तिसरा श्लोक 13. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. राजा निशम्य भरत
भूयो वैयास किं ऋषिं कविं शौनक उवाच शौनक उवाच इत्यभिव्यावृतं राजा भरतर्षभा किमन्यत् पृष्टवान् भूयो वैयास किं ऋषिं कविं हरे कृष्ण। तर आज आपण पाहतोय ग्रंथा श्रीमद भागवतम मधून स्कंद दुसरा अध्याय तिसरा श्लोक तेरावा। शौनक उवाच इत्यभिव्यावृतं राजा निशम्य भरतर्षभा किमन्यत् पृष्टवान् भूयो वैयासकिं ऋषिं कविं। शौनक उवाच शौनक म्हणाले इति अशारितीने अभ्यार्थम सांगितलेले सर्व राजा निशम्य ऐकून भरतर्षभ महाराज परीक्षित किं काय अन्यत् अधिक पृष्टवान् विचारले भूयः पुन्ना व्यासकिं व्यासपुत्र ऋषिं विद्वान् असलेल्या कविं काव्यमय इत्याभिव्यावृतं राजा निशम्य भरतर्षभः किमन्यत् पृष्टवान् भूयो वैयासकिं ऋषिं कविं। भाषांतर शौनक म्हणाले व्यासपुत्र श्रील शुकदेव गोस्वामी हे अत्यंत विद्वान ऋषी होते आणि ते काव्यमय शैलीत वर्णन करण्यामध्ये कुशल होते। परीक्षित महाराजांनी त्यांच्याकडून सर्व ऐकल्यावर पुढे काय विचारणा केल्या शौनक ऋषी सूत गोस्वामींना विचारतात प्रश्न, कुठे चाललंय हे भागवतमचं दुसरं रिले नैमिषारण्यामध्ये, जिथं हजारो ऋषींनी जमलेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रमुख आहेत कोण, शौनक ऋषी आहे आणि ते सर्व ऋषींच्या वतीने प्रश्न विचारत आहेत। कोणाला? श्री शुकदेव गोस्वामींना, आपलं सूत गोस्वामींना। हिचे सूत गोस्वामी ज्यावेळेला प्रथम भागवतम गंगा किनारी सांगितलं गेलं, कोणाला? परीक्षित महाराजांना। त्याला ते तिथं उपस्थित होते आणि विशेष अनुग्रह प्राप्त त्यांना होता आपल्या गुरु महाराजांचा, म्हणजेच श्री शुकदेव गोस्वामींनी त्यांना कृपापूर्वक हे ज्ञान प्रदान केलं होतं, कारण ते अतिशय नम्र होते, श्रवणामध्ये एकचित्त होते, कृपा ही श्रवणाद्वारेच प्राप्त होते, निष्ठेने प्राप्त होते। तर निष्ठापूर्वक श्रवण करणं ही फार महत्वाचं गोष्ट आहे आणि त्याचबरोबर इथं वर्णन आलेलं आहे की शुकदेव गोस्वामी हे अत्यंत विद्वान ऋषी होते आणि ते काव्यमय शैलीत वर्णन करत भागवतांचं। तर जो भगवंतांचं गुणगान करतो त्यानं काव्यमयरित्या भगवंतांचं गुणगान करणं गरजेचं आहे, म्हणजे अलंकारिकृत्या। काव्य म्हणजे कसं? अलंकारिकृत्या। ते शुष्क असता का म्हणे, ते रसानं भरलेलं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये रस जो आहे, भक्तिरस जो आहे, तो ओतप्रोत असला पाहिजे। आणि हे जे श्लोक तुम्हाला माहिती आहे, रामायण वगैरे, हे सगळं कोण? लवकुश गाऊन सांगायचे, बरोबर की नाही? तसंच हे शुकदेव गोस्वामी सुद्धा काव्यमयरित्या हे गाऊन भागवतमचं वर्णन काय करत होते? करत होते, असं त्यांच्याकडे सुंदर परडीत होत्या। तर तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगताय, जगद्गुरु श्रील प्रभुपाद ही
तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद चैतन्य चरितामृत मध्ये जे कविराज कृष्ण दास गोस्वामीने भक्तांची प्रमुख 26 लक्षणे सांगितले त्याबद्दल चर्चा करत आहेत, तर ती आपण आधी पाहूया आणि मग त्याच्यामध्ये आपण थोडस प्रत्येक याच्यामध्ये डिटेल मध्ये थोडं थोडं जाऊया। किती लक्षण आहेत? 26 जी भक्तामध्ये असतात। आणि प्रभुपाद आपल्या शिष्यांना त्यावेळेस सांगायचे की तुम्ही जे मला नेहमी विचारता की प्रभुपाद आमची भक्तीमध्ये प्रगती होते की नाही, होते की नाही, होते की नाही, तर तुम्ही स्वतः स्वतःची कसोटी पाहू शकता। हे 26 गुणांपैकी आपल्यामध्ये किती विकसित झालेत, किती प्रमाणात विकसित झालेत ह्याचा प्रश्न आपण स्वतः स्वतःला विचारू शकतो की नाही? प्रभुपादने हेच सांगितलं। तुम्हाला जाणायचं असेल जर तुम्ही त्या विशुद्ध भक्ती मार्गाच्या मार्गावरती तुमचं मार्गक्रमण बरोबर चाललेलं आहे की नाही, तर ह्या 26 गुणांपैकी तुमच्यामध्ये किती गुण आले आणि किती प्रमाणात आले ह्याचं तुम्ही काय करा, स्वतःच स्वतः सिंहावलोकन करा, म्हणजे आत्मपरीक्षण करा। सो दिस इज टेस्ट टू व्हेरीफाय वेदर वी आर प्रॅक्टिसिंग कृष्ण कॉन्शियसनेस प्रॉपरली ऑर नॉट। हे 26 गुण जे आहेत, तर हे 26 गुण हे काय आहे, एक टेस्ट आहे की आपण प्रॉपरली कृष्ण कॉन्शियस जीवन व्यवस्थितरित्या पालन करतोय की नाही। कारण जो कोणी शास्त्रामध्ये सांगितले, जो कोणी भगवत भक्तीचा आधार घेईल, भगवान श्री कृष्णाची विशुद्ध भक्ती करेल, त्याच्यामध्ये हे दिव्य गुण काय होतात, आपोआप हळूहळू विकसित व्हायला लागतात। हळूहळू सुद्धा नाही, तुमची तीव्रतेवरती आहे। जसं प्रभुपाद सांगतात, इट विल टेक जस्ट अ मोमेंट टू क्लिअर ऑल द सिन्स। तुम्ही अनंत काळापासून जेवढी काय पापकर्म केलेली आहे ती नष्ट करण्यासाठी केवळ एक क्षण लागेल। काय? सर्व धर्मान प्रत्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। काही वेळ लागणार नाहीये। तुम्ही किती प्रमाणात कसं सरेंडर करता त्याच्यावरती आहे, तुमची शरणागती किती आहे भगवंतांप्रती त्याच्यावरती आहे की तुम्ही कसं दिव्य भक्तिमय जीवन जगू शकाल। दुसरा कोणी येऊन करणार नाहीये आपल्यासाठी। आपलं भक्तिमय जीवन आपणच काय केलं पाहिजे, सुदृढरित्या जगण्यासाठी आपलेच पराकोटीचे प्रयत्न असले पाहिजे। प्रभुपाद सांगतात की इट विल टेक अ मोमेंट, एक क्षण लागेल पूर्ण चक्र फिरवायला, काही वेळ लागणार नाही। फक्त तुम्ही काय करायचंय, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। सगळ्या धर्मांचा, जे काय आपण धर्म स्वतःला घालून घेतलेले आहेत, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी या गावचा आहे, मी त्या गावचा आहे, ह्या देशाचा नागरिक आहे, त्या राज्याचा नागरिक आहे, हे सगळं काढून टाका, सगळा अहंभाव टाकून द्या। या 26 गुणांमध्ये आले आणि तुम्ही पूर्णपणे हृदयापासून भगवंतांना शरण जा। शरण जाणं म्हणजे काय, कसं शरण जायचं, नुसतं लोटांगण घातलं म्हणजे झालं नाही। भगवंतांना शरण जाणं म्हणजे भगवंतांनी जी वचनं सांगितलेली आहेत, जी गुरुमुखातून आपल्या कानावरती पडतात प्रामाणिक आणि प्रमाणित गुरु शिष्य परंपरेद्वारेच, त्या गुणांचा काय करणे, आपण अंगीकार करणे आणि स्ट्रिक्टली त्यानुसार काय करणे, आपलं आचरण ठेवणे, म्हणजे पूर्ण शरणागती। नाही तर गुरु महाराज सांगतायत आणि आपण ऐकतोय आणि म्हणतोय, एखादा मग असतो अर्थांचे पण अनंत लावतो, स्वल्प मुपस्य धर्मस्य त्रायते म्हणतो, भया ह्या जन्मात एवढंच देवा मला जमेल, बाकीचं काय ते पुढच्या जन्मात बघूया, नाही तर तू वचन दिलंय स्वल्प मुपस्य धर्मस्य, थोडा जरी धर्म झाला म्हणजे थोडी जरी भगवत भक्ती झाली तरी त्या जीवाला पुन्हा काय मिळतो, दुसरा मनुष्य देहच मिळतो, त्याला क्रीडा मुंगीचा देह मिळणार किती, बघा भगवान जबरदस्त वचन दिलेली आहेत। जो कोणी या भक्ती मार्गावरती थोडासा जरी चालेल, थोडासा चालेल, त्याला भगवंत म्हणतात तुला मी गॅरंटी देतो की पुढचा जन्म तुला ऍटलिस्ट मनुष्याचा तरी भेटणार, डोंट वरी। मग काही होत असतात तर रिलक्टंट होतात, त्यांना त्यांच्यामध्ये कॉम्प्लिसन्सी येते, कॉम्प्लिसन्सी म्हणजे आळस, ते म्हणतात बस झालं या जन्मात केलं एवढं बस झालं। तर प्रभुपाद सांगतात आणि गुरु महाराज सांगतात, जो असा भक्त कॉम्प्लिसंट झाला तो त्यांना असं समजू नये की माझा आणखीन एक 4-5 जन्मामध्ये माझा उद्धार होईल, नाही। इट विल टेक थाउजंड्स अँड थाउजंड्स अँड थाउजंड्स ऑफ बर्थ्स। तुम्ही आळसाला ग्रहण केलं, भक्तीमध्ये येऊन अर्धड सोडली, तर तुम्ही तो आळस जो आहे तो ह्या बुद्धीमध्ये तुमच्या, जर तुमच्या मनुष्य देहामध्ये तुम्हाला काय म्हणाला सुकृती मिळाली आणि भगवत भक्तांचा संघ मिळाला आणि ती आचरण करण्याची पद्धती मिळाली, तरी पण तुम्ही आचरण करत नसाल तर यू आर वेस्टिंग युअर टाइम नॉट फॉर दिस लाईफ टाइम, पुढचे अनेक जन्म तुम्ही त्या आळसामध्ये काय, जसे की मंदिरातली घंटा आपण एकदा स्ट्राईक केली नंतर त्याची वले स्पंदन कित्येक वेळ असं काय होत असतात, वाजत असतात, बरोबर की नाही?
मोठी घंटा जी असते एकदा टंग केलं की त्याचा नाद जो आहे तो बराच काळ गुंतुपत राहतो. तसं विचार करा, हा जन्म म्हणजे तुमचा एकदा स्ट्राईक करणं, त्याच्यात स्पंदन जी आहे ती अनंत कोटी आहे त्या बेल मधली, तर अनंत कोटी जन्म पुन्हा वाया जाणार आहे. कारण तुम्हाला इच्छा काय झाली, आळसाची झाली. आळस का झाला, इंद्रिय भोगण्यासाठी. कारण आळशी कोण असतो, जो झोपाळू असतो. भगवत भक्तीमध्ये लवकर उठावं लागतं, ध्यान भजन क्रिया करावी लागते, मंगल आरती करावी लागते, ध्यान पूर्वक बसून नाम जप करावा लागतो. तुम्हाला सांगतो भगवत भक्ती जी आहे, साधू संत सगळे सांगून गेलेत, फार सोपी आहे, फार सोपी आहे. एवढी सोपी आहे की आपण त्याकडे लक्षच देत नाही हो. आपल्याला अवघड गोष्टीमध्ये काहीतरी कुडबुड करायला आवडतं. मग आपण मंडळ स्थापन करतो, मोठमोठ्या पूजा अर्चा करतो, यज्ञयाग करतो, की जे कलियुगामध्ये सांगितलेलंच नाहीये. काय फळ मिळणार आहे त्याचं सांगा बघूया. कलियुगामध्ये सांगितले कलौत धारी कीर्तना. कलियुगामध्ये एकच गोष्ट सांगितलेली आहे की हरे नाम हरे नाम हरे नाम एव केवलम. कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. म्हणजे वेदशास्त्रामध्ये पुराणामध्ये उपनिषदामध्ये जे सांगितलंय भगवंताने स्वतः सांगून ठेवलेलं आहे, व्यास मुनी हे भगवंतांचे शक्त्यावेश अवतार होते. तर ते भगवंताने स्वतः सांगितलेलं आपल्याला पटत नाही आणि आपण स्वतःच काहीतरी मूर्ख कोणत्या तरी गुरुच्या नादाला लागून आपण काय पण करत असतो. ज्याला स्वतःला काही कळलं नसतं आध्यात्मिक जीवनातलं सार, आणि ज्याला कळलं असतं त्याने तुम्हाला एकमेव गोष्ट सांगितली काय, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, बस दॅट्स ऑल, नथिंग एल्स. राम कृष्ण हरी, जसा तो कुत्रा पण बोलत होता, हा कृष्ण 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 कृष्ण. सोप्प करून गोष्ट सांगितलेली आहे ती आपल्याला क्लिष्ट करून का खायची वाटते. दिवसातला थोडाफार वेळ काढायचा, ध्यान पूर्वक बसायचं, एकांतवासामध्ये जमल्या शक्य असल्यास तर, नाही तर जिथे पण थोडंफार आपल्याला किलबिलाट नाही अशा ठिकाणी बसायचं आणि ध्यानपूर्वक भगवंत नाव घ्यायचं. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आणि हे नाव घेण्यासाठी उत्स्फूर्ती घेण्यासाठी नियमित सत्संगात यायचं, नियमित भागवतमचं वाचन करायचं, भगवद्गीतेचं वाचन करायचं, चैतन्य चरितामृतचं वाचन करायचं, जमल्यास वेद पुराण चाळा, काही बिघडत नाही. सगळ्यामध्ये हेच सांगितलंय हो. पण तो कोणताही अधिकृत धर्मग्रंथ न वापरता आपण कोणीही काहीतरी लिहिलेलं असतंय स्वतःच्या मनानं, स्वतःच्या अहंकारानं आणि स्वतःच्या संभ्रमावस्थेमध्ये फसवेगिरीने काय लिहिलेलं असतं, असा कोणता तरी ग्रंथ आपण फॉलो करतो आणि आपलं आयुष्यातला बहुमोल वेळ आपण काय करतो, वाया घालवतो. लिटरली तुमचा प्रत्येक क्षण महत्वाचा आहे, कारण त्या क्षणाची किंमत कधी कळते माहितीये, ज्यावेळेला माणूस व्हेंटिलेटरवरती ठेवायची वेळ येते त्याला, कुठे, ज्यावेळेला माणसाला कोरोना होतो आणि त्याला श्वास घ्यायला भरपूर प्रयास करावे लागतात, त्याचा एसपीओ2 कमी होतो 60-70-38-40, त्याला एक एक श्वास म्हणजे करोडो करोडो रुपयांची संपत्ती वाटते, कारण कंठामध्ये प्राण टाकलेले असतात. त्याला माहिती एका क्षणाची किंमत. तर तुमच्याकडे आता तुम्ही तरुण आहात, सुस्थितीमध्ये आहात, तर आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे जो काय आपल्याला क्षण भेटेल आपलं कामकाज करत असताना हृदयामध्ये नामस्मरण करा. काय करा, आपलं कामकाज करत असताना 8 तास 12 तास जी काय ड्युटी करताय त्याला हृदयामध्ये नामस्मरण करा. आणि ते नामस्मरण 12 तास हृदयामध्ये होण्यासाठी 2 तास काय करा, माळ्यावरती साधना करा. काय अवघड आहे, 1.5 ते 2 तास लागतात 16 माळा जप करायला. अजून तुमच्याकडे वेळ असेल अजून करा, काय बिघडत नाही. नित्य नियमन भागवतम वाचा. तुकाराम महाराज सांगितले नित्य गीता भागवत करीती पठण. ह्या कलियुगामध्ये 2 ग्रंथ सांगितले आहेत शास्त्रामध्ये, गीता आणि भागवत. दुसरा कोणताही ग्रंथ सांगितलेला नाही. जसं हरे कृष्ण महामंत्र हा एकमेव मंत्र सांगितलाय कलियुगामध्ये उद्धार करण्यासाठी, तसंच कलियुगाचा उद्धार होण्यासाठी, ह्या कलियुगातील पतित जीवांचा उद्धार होण्यासाठी 2 ग्रंथ सांगितले. अहो अत्यंत ख्रिश्चन बौद्ध मुस्लिम पारसी ज्यू जैन ह्या सगळ्या लोकांनी हे स्वीकारलं. प्रभूने जगामध्ये सगळे भ्रमंती करून सांगितलं आणि ह्या सगळ्या लोकांनी स्वीकारलं. ते प्रेमानं राम कृष्ण हरीचा जयघोष करतायत. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. पूर्ण जीवन पद्धतीने बदलून टाकले. ते घरामध्ये पण धोती कुर्ता घालतात, त्यांच्या माता
सुंदरपणे त्यांची मुलं केश ओपन केलेले, शिखा ठेवलेले सुंदर, आणि ते आपल्या मुलांना वैदिक शास्त्राचं ज्ञान देण्यासाठी गुरुकुल मध्ये घालतायत. पण आपण मात्र काय करतोय, आपण जास्त फॉरवर्ड झालोय हिंदू म्हणून, म्हणजे आपली अशी गत झाली जिथं पिकत तिथं विकत नाही तसली गत झालेली आपली, मूर्खातले मूर्ख झालोय आपण. पूर्ण दुनिया श्रेलोक भगवंतांच्या नामस्मरणामध्ये दंग आहे, नाम जपामध्ये, हरिकीर्तनामध्ये, नगर संकीर्तनामध्ये दंग आहे, तर आपण मात्र उलटच काहीतरी करतोय आपल्याला मला वाटेल तसं. कारण आपल्याला प्रामाणिक गुरु नकोय ना, प्रामाणिक गुरु नको आणि प्रामाणिक शास्त्रही नकोय. मला जसं जगायला वाटेल तसं जगायला देईल तो गुरु चांगला. मग मी मासे खाणार, मटण खाणार, दारू पिणार, कोंबड्या खाणार, तरी पण मी खुणखुण ठुणठुण ठुणठुण काहीतरी करणार माझ्या मनाला पाहिजे तसं. हा व्यभिचार आहे भगवंतांप्रती, आहे की नाही? हा काय आहे? भगवंतांप्रती व्यभिचार आहे. कारण भगवंत अपेक्षा एक करतायत आपल्याकडून आणि आपण करतोय तिसरंच. भगवंत प्रामाणिकपणे सांगतायत, हे पुत्रा भागवतामध्ये सांगितलंय, या कलियुगामध्ये जे प्रोडक्शन आहे ते अल्प बुद्धी असणार आहे, अल्पायुष्य असणार आहे, मंद सुमंद गतय असणार आहे. तर तुमच्यासाठी मी सोपा मार्ग सांगितलाय, काय करा, केवळ आणि केवळ माझ्या नावाचं काय करा, जप करा, नाम कीर्तन करा, नगर संकीर्तन करा, सगळे भक्त एकत्र येऊन कथा कीर्तन करा. नातर परतो पाय हा सर्व वेदेशी दृश्यते ब्रह्मदेव सांगतात, ह्याच्या प्रकारे दुसरा कोणताही मार्ग नाहीये. आणि हा आपण रामकृष्ण भगवंत नाव घ्यायचं सोडून आपण काय पण करतो, सिंपल गोष्ट आपल्याला करता येत नाही आणि अवघड गोष्टी आपण करायला धावतो जे की प्रॅक्टिकेबल नाहीये ह्या कलियुगामध्ये. साधं सोपं आहे, भगवंतांनी सुंदर विग्रह पूर्ण पृथ्वी तलावरती भगवंतांचे विग्रह आज भगवंतांच्या आणि चैतन्य महाप्रभूंच्या कृपेनं स्थापित आहे. आणि साक्षात चैतन्य महाप्रभूंनी आदेश केला की तुम्ही केवळ आणि केवळ भगवान श्रीकृष्णांचंच चरणकमलांचा आश्रय घ्या, कारण तेच सगळ्या शास्त्रांचं सार आहे. चैतन्य महाप्रभू नाम जप काय करायचे, कृष्ण 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 पाही मां, कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव रक्ष मां. सदैव कृष्ण नामामध्ये दंग असायचं, कृष्ण 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 पाही मां, कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव रक्ष मां. हे भगवान केशव माझं रक्षण करा, माझं तारण करा. चैतन्य महाप्रभू दुसरं काही सांगितलं नाही. राम राघव राम राघव राम राघव रक्ष मां. राम आणि कृष्ण आपल्या संत परंपरेतनं पण तेच सांगितलं, कारण वारकरी संप्रदाय हा चैतन्य महाप्रभूंच्या दक्षिण भारत यात्रेमुळेच काय झाला, सबळ झाला. हरे कृष्ण. आणि ही गंगा जी आहे भगवत नामाची, चैतन्य महाप्रभूंनी भाकीत करून ठेवलं होतं. पृथ्वी आते आशे जत नगरादी ग्राम सर्वत्र प्रचार होईव मोराना. काय सांगितलं चैतन्य महाप्रभूंनी, पृथ्वी आते आशे या पृथ्वीवर जेवढी पाय काय नगर आणि ग्राम आहेत त्या सगळ्या नगर आणि ग्रामामध्ये, मग ते आशिया खंड असू दे, आफ्रिका असू दे, युरोप असू दे, अमेरिका असू दे, साऊथ अमेरिका असू दे, ऑस्ट्रेलिया असू दे, अंटार्क्टिका असू दे, काही असू दे, सगळीकडे काय होणार, सर्वत्र प्रचार होईल मोरणा. राम कृष्ण हरी या नावाचा काय होणार, सगळीकडे प्रचार होणार. आणि त्यामुळे तो तुम्ही करा किंवा नका करू, भगवंतांनी योजना करून ठेवली आहे, बरोबर की नाही? तुमचं कर्तव्य एवढंच आहे की हे जे काय आपण शिकतो ह्या पाठशाळेमध्ये हे ध्यानपूर्वक आचरण करणं प्रामाणिकपणे. त्यामुळे आज ज्यांच्याकडे माळा नाही त्या सगळ्यांनी आज माझ्याकडून माळा घेऊन जायचे, आणि तो गृहपाठ करायचा आहे, ठरवायचा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बोलतचे भक्त येत आहेत की कॅन्सल केलं त्याने, कारण 1.5 तास झाला निघून, पावस वरून यायला 1 तास बसव. हरे कृष्ण. तर तात्पर्यामध्ये श्री प्रभुपाद सांगताय की
शुद्ध भगवत भक्तामध्ये सर्व दैवी गुण आपोआपच विकसित होतात हे शास्त्रांचं सार आहे. सगळे शास्त्र हे सांगतात. ज्यानं कोणी भगवत भक्तीचं आचरण सुरू केलं प्रमाणित आणि प्रामाणिक गुरुच्या माध्यमा आश्रयाखाली, तर प्रभात सांगतात की शुद्ध भगवत भक्तामध्ये सर्व दैवी गुण आपोआपच विकसित होतात. त्याला ओढून तळून विकसित करावे लागत नाहीत. भले त्याच्यामध्ये किती काम क्रोध लोभ मोह माया मत्सर अनर्थ असू दे, पण त्याच्यामध्ये हे जे पुढे सांगितलेले 26 गुण आहेत ते काय होतात, आपोआप काय होतात, विकसित व्हायला सुरुवात होतात. आणि या गुणांपैकी काही गुण असे आहेत पुढे सांगतायत प्रभात कोणते कोणते आहेत बघा. मी म्हणेन माझ्या म्हणून तुम्ही रिपीट करा, 26 आवर्तन करूया. कृपा, शांत, सत्यता, समभाव, निर्दोष, औदार्य, मृदु, शुचि, अकिंचन, हितचिंतक, समाधान, श्री कृष्णांना शरण जाणे, अकाम, साधेपणा, स्थिर, आत्मसंयमी, मिताहारी, अप्रमत्त, सौजन्य, निरअहंकार, गांभीर्य, करुणा, मैत्री, कवी आणि दक्ष. हे 26 गुण आणि मौन 26 आणि काय मौन आपण याच्यातला एक एक बघूया. तर सगळ्यात पहिला गुण सांगतायत कृपात, कृपा. तर भगवंतांचा विशुद्ध भक्त हा अतिशय काय असतो, कृपाळू असतो. त्याच्या हृदयापासून अशी आंतरिक तळमळ असते की जे मला कळलंय भगवंतांची कृपा आणि त्याचं महात्म्य हे प्रत्येक जीवाला कळावं, ह्यासाठी तो काय करत असतो, सदैव प्रामाणिकपणे निस्वार्थपणे प्रयत्न करत असतो. आणि त्याचे प्रयत्न हे नेहमी स्पायडर सारखे असतात. कशासारखे, तुम्ही किती हाणून पाडा पण असा जो विशुद्ध भक्त आहे, जसं की प्रभुपादांना खूप हाल अपेष्ट सहन करावं लागलं, खूप ऍडव्हर्सिटीज होत्या त्यांच्या आयुष्यामध्ये, तो आजचा विषय नाही. पण एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण प्रभुपाद एवढे म्हातारे झालेले असताना पण त्यांच्या हृदयामध्ये हा कृपेचा झरा नुसता खळखळ 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 वाहत होता. आणि ह्या कृपेच्या झऱ्याचं निर्मळ भगवत भक्तीचं पाणी इतरांना देण्यासाठी प्रभुपाद एवढ्या म्हातारपणाने 79व्या वर्षी जगाचा प्रवास करायला निघाले. विचार करा हे किती कृपाळ होते प्रभुपाद. एक गौडीय गीत आहे आपलं, यदि गौर न हैते तब के हैते केमोने जाना तेबे राधार महिना महिमा कृष्ण प्रेम रस सीमा जगत जानाते के. पण मी तर म्हणे यदि प्रभुपाद न हैते, जर प्रभुपाद जर नसते तर काही शक्य झालं नसतं. एक व्यक्ती पूर्ण दुनिया बदलून टाकली. जगाच्या पाठीवर एकही असा देश नाही, प्रांत नाही, धर्म नाही, जाती नाही, जिथे आज प्रभुपादांचं आणि पर्यानं चैतन्य महाप्रभूंचं हे मिशन पोचलं नाही. आणि त्याच्यासाठी सेनापती गुरु म्हणून कोण आले, उदयास प्रभुपाद आले. म्हणून त्यांना संस्थापक आचार्य म्हणतो. खूप अपार मेहनत केली, एवढी मेहनत केली त्याने, कधीच स्वतःचा विचार केला नाही. तर अशी कृपा असली पाहिजे वैष्णवामध्ये की मोरती येते आपोआप. हे सगळे गुण जे आहेत, तुम्ही ज्या वेळेला भगवत भक्तीच्या साधनेला लागता, प्रामाणिकपणे प्रयत्न करता भगवत भक्तीमध्ये भगवंतांची आणि वैष्णवांची सेवा करण्याची, त्यावेळा आपोआप हे गुण काय होतात, प्रकट व्हायला लागतात. दुसरा गुण आहे शांत. भगवत भक्त हा नेहमी काय असतो, शांत असतो. भले वरकरणी वाटेल आपल्याला की भगवत भक्त सुद्धा एका कर्मी माणसासारखा रागवतोय, फिरतोय, रडतोय, हसतोय, पण त्याच्या हृदयामध्ये तो काय असतो, शांत असतो. तो क्षणात सर्वांना माफ करून टाकतो क्षणामध्ये. जसं की जडभरतांची आपण आताच कथा पाहिली की त्यांच्या मानेवरती खडक आता चालवणार तरी पण ते तस किंमत झाले नाहीत. आणि त्याच्या हृदयामध्ये कृपाच होती. हे जे कोण मारताय त्यांना भगवंता कळत नाही, ते अज्ञानी आहेत, त्यामुळे त्यांना कृपा करा, त्यांना ह्या शिक्षेचं पाप देऊ नका. हीच प्रार्थना सगळ्या साधू संतांची, हीच प्रार्थना असते. त्यामुळे असे शांत असतात. कडेलोट व्हायची वेळ आली तरी शांत असतात. आणि शांत रसाचं सुंदर उदाहरण आहे शास्त्रामध्ये कोण, प्रल्हाद महाराज. शांत रसाचं कोण उदाहरण आहे,
प्रल्हाद महाराज बघा किती त्रास दिला गेला त्यांना, किती त्रास दिला गेला. उकट आहे तेलाच्या कडेत टाकलं, अग्निमध्ये फेकलं गेलं, विषपान करवलं गेलं, कडेलोट केला गेला, अणुकुची त्याला सोळ्याने ठार करण्याचा प्रयत्न केला गेला, हत्तीच्या पायाखाली देण्यात आलं. अगणित प्रयत्न करून पाहिले हिरण्यकश्यपून, पण तरी पण प्रल्हाद महाराज अतिशय नम्र आणि शांत राहून सदैव भगवंतांचं नामस्मरण करण्यात दंग असायचे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कारण त्यांना गॅरंटी होती, आपल्याला ती गॅरंटी वाटत नाही होत्या, कारण आपण तेवढं समर्पित नाही होत. मगाशी जसं मी सांगितलं की सगळ्या पापातनं मुक्त होऊन भगवंतांचं जर दिव्य रसपान करायचं असेल भगवत भक्तीचं, तर काय एकमेव क्वालिफिकेशन पाहिजे? सर्व धर्मान परित्यज्य, सगळ्या धर्मांचा परित्याग करा, आणि केव्हा आणि केव्हा भगवान श्री हरिणा शरण या. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. प्रल्हाद महाराज एवढ्या सुद्धा अगणित हाल अपेष्टा देहाला होत असताना सुद्धा शांत राहत होते, कारण त्यांना गॅरंटी होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवान वासुदेव नारायण त्यांचं काय करतील, रक्षण करतील. भज उरे मन श्री नंद नंदन अभय शरणार विंदरे, ज्यानं कोणी भगवान श्री हरीच्या चरण कमलांचा आश्रय घेतला त्याला त्वरित भगवंत सगळ्यात पहिलं गोष्ट देतात, ते म्हणजे काय करतात, त्याला सगळ्या प्रकारच्या भयापासून मुक्ती देतात. देअर इज नो फिअर, ह्या जगतामध्ये असा कोणताही भय नाही की जो भगवत भक्ताला काय करू शकेल, घाबरवू शकेल, मृत्यूचा पण नाही. एवढा भगवत भक्त जो निस्सीम भगवत भक्तीमध्ये रममाण आहे तो एवढा धीर गंभीर असतो, शांत असतो, कारण त्याला माहीत असत की कोणत्याही स्थितीमध्ये काय करतील भगवंत, आपलं काय करतील, रक्षण करतील, म्हणून तो शांत असतो प्रल्हाद महाराजांसारखा. तर दुसरा गुण आपण पाहतोय भगवत भक्ताचा, तो म्हणजे शांत. तिसरा गुण आहे सत्यता, प्राण जय पर वचन न जय. भगवत भक्त म्हणजे अशी व्यक्ती की जो केवळ आणि केवळ सत्याचाच मार्ग बोलतो आणि सत्याचाच मार्ग आचरणात आणतो, ह्याच्या व्यतिरिक्त जर काय असेल तर तिथं भगवत भक्ती लवलेश मात्र टिकणार नाही. हा केवळ एकमेव गुण आहे जो सांगतो तुम्हाला, तुम्ही सदैव सत्यवादी बना, चुकूनही खोटं बोलायची वेळ आली तरी बोलू नका, काही गरज नाहीये. ती ऋषीची कथा सांगून आपल्याला बरेच लोक सांगतात, असा आपल्या आयुष्यात प्रसंग येत नाही आपण असं पावलं खोटं बोलत असतो, कारण आपल्याला सवय लागलेली आहे, आपण सटावलेलो आहोत खोटं बोलण्यासाठी, आणि हीच सवय मग भगवत भक्तीमध्ये पण राहते. त्यामुळे सत्याची कास कोणत्याही स्थितीत आली तरी आपण सोडायची नसते. जसं की राजा हरिश्चंद्र सत्यवादी होते, बरोबर की नाही, एकदा शब्द दिला तसं सत्यवादी राजा हरिश्चंद्रासारखं आपण काय झालं पाहिजे, भगवत भक्तीमध्ये बनलं पाहिजे. किंबहुना जसं मी सांगतोय तसं इथं सांगताय शास्त्रामध्ये की जो कोणी विशुद्ध भगवत भक्त आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या क्वालिटीज काय होतात, आपोआप डेव्हलप होतात. त्यामुळे आपलं एकमेव कर्तव्य आहे काय, भगवंतांच्या नामांचा प्रामाणिकपणे जप करणे. जो कोणी हे करेल त्याच्यामध्ये ह्या सगळ्या क्वालिटीज आपोआप येतील. मग त्याला बरोबर इच्छा होईल मला सत्संगाला गेलं पाहिजे दर सोमवारच्या, किंवा गोळपला आहे आता ह्या शनिवारी तिथं गेलं पाहिजे, किंवा दर शनिवारी कळसवलीला आपण चालू केलं तिथं गेलं पाहिजे, पाचाला गेलं पाहिजे, रत्नाला दर रविवार असतो तिथं गेलं पाहिजे, मंगल आरतीला आलं पाहिजे. पण तुम्ही सगळे लोक प्रामाणिकपणे नामस्मरण करत नाही आहात आणि म्हणून इच्छा होत नाहीये, आणि हे सांगायला मला कोणाच्या आरशाची किंवा पुराव्याची गरज नाहीये. जो कोणी प्रामाणिकपणे नामस्मरण करेल त्याला राहणारच नाही, थारच होणार नाही बिलकुल. अहो मुंबईमध्ये 50-50, 60-60 किलोमीटर लांबवरनं ट्रेन पकडून भाल्या पहाटे रात्री 2:30 उठून लोक येतात, 5 वाजताच्या मंगल आरतीला हजर होतात. आज उलट झालेलं आहे, गावामधले लोक शास्त्र सांगतं की गावातल्या लोकांना भगवत भक्तीचं आचरण करायला सहज सुलभ असतं, पण उलट बोलायची वेळ आलेली आहे. आज ज्या मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहणारे लोक जे जिथं सगळ्या अघोरी कृत्याने घेरलेले आहेत, असे लोक एवढे प्रामाणिक आणि नम्र झालेले आहेत तुम्ही विचार करू शकणार नाही. एवढी तपश्चर्या ते करतायत का बरं करून, प्रभुपादांचं हेडक्वार्टर आहे मुंबई, प्रभुपादांनी विशेष कृपा मुंबईवरती लागली, बरोबर की नाही, जगाचं हेडक्वार्टर प्रभुपादांनी कुठे बनवलं,
मॅनेजिंग हेडक्वार्टर बनवलं मुंबईमध्ये. आणि ज्या मायापूरला जे म्हणताय ते ह्या जगाचं नाही, ते पूर्ण विश्वाचं, पूर्ण युनिव्हर्सचं आहे. एवढा सुंदर भक्तिभाव आजच्याच ह्या मितीला. आणि ते सगळे लोक तुमच्यापेक्षा क्लिष्ट जॉब मध्ये आहेत, ते पण सगळं आपलं जॉब टायमिंग और सगळं मॅनेज करून वेळ वाचून आपल्याला जरा ढील दिली की आपल्याला काय वेळच वेळ असतो टाइमपास करायला. आपल्याला वाटतं कधी मी माझा जॉब करू प्रभूजी, माझ्याकडे वेळच नाहीये. अरे काय खा वेळ नाही, स्वतःला विचार ना वेळ आहे की नाही तुझ्याकडे, ते काय काय उपद्रव करत असतोस. माझं बोलणं नेहमी हार्शच असतं थोडस, कारण जे हृदयापासून येतं बेंबीजे हृदयापासून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्याच्या हृदयात जाईल त्याच्या जाईल, ज्याचं नाही जाईल ते नाही जाईल, मी काय करणार. माझा प्रामाणिक प्रयत्न असणार की जे पण काय जे आहे अनुभवलेलं आहे आणि ज्याच्यातून तुमचं भलं होईल तेच मी सांगणार, हृदयाच्या बॉटम पासून सांगणार. आणि जे सांगणार ते प्रभूच्या कृपेनंच सांगणार आणि गॅरंटी देणार तुमचं भलं होणार. यत्किंचित येईल मात्र ह्याच्यात शंका नाहीये. तुम्ही महिनाभर ठरवा, मी प्रामाणिकपणे ध्यानपूर्वक मोबाईल न घेता हातामध्ये रोज 16 वेळा जप करणार, 1.5 ते 2 तास मी नामस्मरण करणार, बस दॅट्स ऑल. नाहीतरी बराच वेळ मी वाया घालवतो असतात. लेट मी ट्राय दिस फॉर 1 मंथ, बघा तुमच्यामध्ये हे दिव्य गुण डेव्हलप व्हायला लागले की नाही ते मला गॅरंटी देतो. 1 महिन्यानं याचा पूर्ण आपण वापर करूया, कारण प्रभूने हीच कसोटी सांगितली आहे आपल्याला. तुमचं भक्तीमधलं आचरण जर तुमचं व्यवस्थित चाललंय की नाही तर पाहण्यासाठी तुम्ही हे 26 गुणांपैकी तुमच्यामध्ये किती गुण डेव्हलप झाले आणि किती प्रमाणात डेव्हलप झाले ह्याचा प्रश्न स्वतःच स्वतःला विचारा, असा श्रील प्रभूचा आदेश. आणि हे गुण डेव्हलप होणे भगवत भक्ती केली पाहिजे. भगवत भक्ती म्हणजे काय? नामस्मरण. 99% भगवत भक्ती म्हणजे काय आहे? नामस्मरण. तेच जर नाही केलं तर पुढच्या सगळ्या गोष्टी काही उपयोग नाही, त्या तुमच्या हातातनं होणार नाही. आणि जर तुम्ही 99% जी गोष्ट आहे ती जर केलात प्रामाणिकपणे तर पुढच्या सगळ्या सेवा तुम्हाला करायला अशी ताकद येईल जशी की जय हनुमान. बरोबर की नाही? भगवंताचे निस्सीम भक्त आहे कोण? दास्य भावामध्ये हनुमान. ते एवढ्या शर्तीनं ताकदीनं भगवंताची सेवा करतात, सदैव तत्पर असतात भगवंताची सेवा करण्यासाठी. पण तुम्हाला माहिती आहे का ज्यावेळेस सेवा नसते तेव्हा ते काय करतात? कोण सांगेल? ज्यावेळेस त्यांना ऍक्टिव्हली कुठची सेवा नसते प्रभूंच्या सेवेची तेव्हा ते काय करतात? युगा युगानी ते काय करतायत? नामस्मरणच करत बसलेले आहेत. हा, युगानुयुग ते काय करतायत? भगवंतांच्या नामावर ध्यान केंद्रित करून बसलेले आहेत. तर असं आपण ज्याला आपली सेवा असेल, मग ती आपली नोकरी असू दे, आपलं शिक्षण असू दे, जे काय असू दे, ते प्रामाणिकपणे आपण केलं आणि जे काय आपल्याकडे टाइम राहील लगेच उडी मारली, कुठे माळा पकडली. आपलं सगळ्यांना वाटतं की आम्हाला पण हनुमानासारखं व्हायचंय. अरे पण हनुमान काय करतोय जाणून घ्या ना. हनुमान सदैव जो काय वेळ भेटेल तो भगवंतांच्या नामामध्येच व्यतीत. कित्येक उदाहरणं आहेत शास्त्रामध्ये, कित्येक ज्यानं कोणी गुरुच्या वचनावरती थोडंपणे विश्वास ठेवून आचरण केलं तो हे भाऊ महासागर असं लिलिया करून गेला आणि इतरही करोडो जीवांचा उद्धार केला. वाल्या कोणी दृढपणे विश्वास ठेवला गुरुंच्या आदेशावरती, बस राम नाम म्हणता येत नाही, मरा मरा म्हणता येते, म्हणाले म्हण मरा मरा म्हण, पण त्याने थोडं विश्वास ठेवला. तो पण एक गुण आहे याच्यामध्ये. आणि वाल्या पळचा बघता बघता वाल्मिक ऋषी कशाच्या जोरावर सांगा बघूया, त्यानं कोणता यज्ञ केला होता, होम केलं होतं, हवन केलं होतं, ध्यान लावलं, काय केलं होतं? केवळ आणि केवळ प्रभूंच्या नावाचं काय केलं? प्रेमपूर्वक निष्ठेने उच्चारण केलं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सत्यता पाहिजे आपल्या आचरणामध्ये, सत्यता पाहिजे वाणीमध्ये, सत्यता पाहिजे जे काय आपण करू त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सत्यता पाहिजे. हा तिसरा गुण. चौथा आहे समभाव. सुहृदं सर्वदेहिनां, जसे त्या श्लोकामध्ये पण आपण अभ्यासलं. समभाव म्हणजे सगळ्यांप्रती समान दृष्टी. जसं की भगवद्गीतेमध्ये पण एक श्लोक आला आहे, त्याच्यामध्ये एक जो भगवंताचा भक्त असतो तो एक पंडित
एक हत्ती, एक वृक्ष, एक कुत्रा आणि ते कुत्र्याचं मांस खाणारा चांडाळ, एक महिला, या सगळ्यांमध्ये काय बघतो? भगवंतांचं रूप समान रूपामध्ये बघतो, तो डिस्क्रिमिनेट करत नाही. जे तो प्राणी असू दे, पशु असू दे, पक्षी असू दे, वृक्ष असू दे, कोणी असू दे, तसा जो भगवंतांचा दिव्य भक्त आहे तो सगळ्यांप्रती समदृष्टी ठेवून असतो. असा समभाव आपल्यामध्ये असला पाहिजे. पुढे या सगळं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सर्वांप्रती समभाव असला पाहिजे. हा माझा जवळचा, तो माझा मित्र, तो माझा परका, तो माझा कपटी नाही. जसं त्या कुत्र्याला शिवानंद सेनाने काय केलं, आपलंसं केलं आणि त्याच्यावरती कृपा केली, तसंच प्रत्येक जीव जो आहे तो रस्त्यावरचा कुत्रा भक्त, विशुद्ध भक्ताचं सांगतोय त्याच ह्याच्यामध्ये कृपात सांगतायत. तात्पर्यामध्ये रस्त्यावरचा कुत्रा आणि यत्किंचित आपली स्वतःची पत्नी, ह्या दोघांना समान पाहणारे शिवानंद सेन होते. पत्नी म्हणून ती माझी, आणि रस्त्यावरचा कुत्रा तो माझा नाही. कम हियर दिस साइड. रस्त्यावरचा कुत्रा आणि आपला पुत्र याच्याकडे जो समभावना बघेल तो साधू. तुकाराम महाराजांचा सुंदर अभंग याच्यासाठी, तोची साधू ओळखावा. दया करणे जे पुत्राशी तेची दास आणि दासी, तुका म्हणे सांगू किती, तुका म्हणे सांगू किती. जी दया तुम्ही तुमच्या पुत्रावरती करणार तीच दया तुम्ही कोणावरती करायला शिकलं पाहिजे? समस्त जीव मात्रांवरती. मग ते दास असू दे, तुमचे सेवक असू दे, दासी असू दे, स्त्री पुरुष चांडाळ किडा मुंगी पशु पक्षी कोणी असू दे, हा समभाव भक्ताच्या हृदय पाहिजे. पुढे भक्त हा निर्दोष असतो. बरोबर. पुढचा गुण सांगताय, भक्त हा काय? निर्दोष असतो. किंबहुना तो निर्दोष राहण्याचा प्रयत्न करतो प्रामाणिक. हे सगळे दिव्य गुण आहेत. जो अक्षरशः सांगतो तुम्हाला, परवा आमचं चर्चा चालली होती शिवकुमार नेश्वरी, मला विचार होते प्रभूजी मला सांगा आहे असं काय. मी त्यांना एकच सांगितलं, भक्तीमध्ये आल्यानंतर, ह्याच्यावरती मला वाटतं काल सकाळच्या सत्रामध्ये आपण थोडी चर्चा केली होती ना, तुमच्या हृदयातून जे भाव बाहेर येतात भगवंतांच्या कृपेनं त्याच्याला धरून आचरण करा, म्हणजे तुमच्यामध्ये आपोआप हे सगळे गुण येतील. आधी हृदयाचं ऐका, हृदयाचं ऐकायला शिका. मी करतोय योग्य आहे की चुकीचं आहे हा प्रश्न स्वतःला पहिला विचारा, आतून आवाज येईल. कारण भगवंत बुद्धी स्वरूप आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये. आपल्याला चांगल्या गोष्टी कळत आहेत, ऐकतोय आपण, पटत आहेत, पण आपल्या आचरणात येत नाहीत, हा प्रॉब्लेम आपला आहे. शास्त्रांचा प्रॉब्लेम नाही किंवा गुरूंचा दोष नाही, हा आपला प्रॉब्लेम आहे. हे चांगलं आहे, पटतंय आपल्याला, पण ते वळत नाही, पण ते वळल्याशिवाय तरुणोपाय नाही. वळलं पाहिजे, ते आचरणात आलं पाहिजे. तर निर्दोष जसं की युधिष्ठिर महाराज होते, त्यामुळे औदार्य भक्तामध्ये काय गुण असतो? औदार्य. औदार्य म्हणजे स्वतःकडे नाही ते पण दुसऱ्यांना देणं, त्याला औदार्य म्हटलंय. जसं की भगवंतांच्या सेवेमध्ये दान करण्याचं महत्व आहे, दान कसं करावं? एकदा अनुपम प्रभूजी सांगत होते की दान असं करावं की त्यानं आपल्या पोटाला चिमटा पडला पाहिजे. तृप्त ढेकर देऊन दान करणं त्याला काय अर्थ नाही. म्हणजे काय? तुमच्याकडे लाखभर रुपये आणि त्याच्यातले काढून 100 रुपये दान करतोय आणि म्हणतोय मला पावती द्या, 100 रुपये दान केलं. भगवंतांना माहिती आहे तुमच्याकडे काय आहे, 99,900 रुपये आहेत. तुम्ही बाकी सगळ्यांकडून लपवून ठेवाल, बँकेमध्ये ठेवाल, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला लपवाल, सगळ्यात लपवाल, पण भगवंतांना नाही लपू शकत. भगवंत कधी संतुष्ट होता?
ज्याला तुमच्याकडे 50 रुपये आहेत आणि 50 रुपये तुम्ही प्रेमापोटी औदार्यन काय करता भगवंतांच्या सेवेमध्ये अर्पण करता. सो लॉर्ड विल टेक नोटिस ऑफ दिस ऑर प्रिवियस वन. भगवंत कोणाचं नोटीस करतील? ज्याच्याकडे 1,00,000 रुपये आहेत आणि त्याला 100 रुपये दिले, 50 रुपयापेक्षा जास्त आहे, डबल आहे, भगवंत नोटीस कोणाचं करतील? ज्याच्याकडे 50 रुपये झाले त्याने 50 रुपये तो एवढा आतून त्याला उचंबून झाला भगवंतांसाठी प्रीती त्याची उचंबून आली अशी आणि ते त्यांना असलेले सर्वस्व आपलं भगवंतांना काय केलं? अर्पण केलं. जसे की आजचे संन्यासी आपल्या इस्कॉनमधील भक्तिरसामृत स्वामी महाराज, तर त्यांचं ब्रह्मचारी असताना नाव होतं देवामृत प्रभू श्रीमान. तर त्यावेळेला ज्यावेळेला त्यांनी इस्कॉन जॉईन केलं तेव्हा ते फार मोठ्या नोकरीला होते, जॉबला, बरंच त्यांचं बँक बॅलन्स वगैरे प्रॉपर्टी वगैरे. त्या महाराजांनी सगळं ते सगळं विकलं आणि ते सगळं आणून राधा गोपीनाथच्या चढ्यावर पडलं. दॅट्स ऑल. अशी उदाहरणं आहेत ना. अजून एक उदाहरण सांगतो राधा गोपीनाथचं. एक भक्त होते, देवामृत प्रभूंनी त्यांना प्रचार केला होता. गुरु जसा तर शिष्य का असू नये असा विचार करा त्यांचे शिष्य. तर त्यांनी ज्यावेळेला इंजिनिअरिंगच्या कॉलेजला शिकवलं त्यावेळेला त्यांनी पॉईंट केला की मला जे काय भेटेल त्याच्यातलं 50% मी काय करेल भगवंतांच्या सेवेसाठी देईन. आणि मग ते फार मोठे सॉफ्टवेअर इंजिनियर झाले आणि US जाऊन त्यांनी स्वतःची मोठी कंपनी स्थापन केली. तोपर्यंत त्यांना जे काय अमाऊंट भेटायची, नोकरीचा पगार म्हणा किंवा अजून काय कुठून मिळायचं जे काय, त्याच्यातलं 50% आणून ते राधा गोपींना अर्पण करायचे मंदिरामध्ये. आणि अमेरिकेमध्ये गेल्यानंतर त्यांची मोठी कंपनी झाली कॉम्प्युटर सॉफ्टवेअरची. आणि मग काही काळानंतर ती कंपनी त्यांनी विकली, जेव्हा त्यांना 100 करोड रुपये मिळाले. किती? हे सत्य गोष्ट आहे, मी फार लाभची गोष्ट आणि कपोल कल्पित कथा सांगत नाही इथे बसून. त्यांना किती रुपये मिळाले? 100 करोड रुपये मिळाले. त्याच्यातले स्टॅट 50 करोड उचलले त्यांनी आणि राधा गोपीनाथच्या ट्रस्टच्या हाती दिले. एवढे पैसे देऊनही आजही तो माणूस मी सुद्धा पाहिलेला आहे कुठेही पुढे पुढे करत नाहीये. प्रसाद वितरणाच्या सेवेमध्ये तो प्लेट्स पुसून देण्याची सेवा करतो. व्यक्ती मी पाहिलेले असे 20 वर्षापूर्वी. काय सेवा करतात? प्लेट्स पुसून द्यायची सेवा करतात, संडास भक्तांनी घाण केले ते धुवायची सेवा करतात, झाडू मारायची सेवा करतात, पत्राळी उचलायची सेवा करतात. हे ज्यावेळेला तुम्ही हृदयाचं ऐकायला सुरुवात कराल ना त्याचवेळेला हे गुण येतील. ओढून ताणून हे गुण येत नाही. रेहाडी आधी प्रामाणिकपणे आपले प्रयत्न भक्तीमध्ये असणं गरजेचं आहे. आपल्याला भरपूर अहंकार आहे हो, तो पण आलाय मुद्दा पुढे. निरहंकारी बनलं पाहिजे. खूप अहंकार आहे आपल्याला. मी पण आहे, एवढा आहे आपल्यामध्ये. त्या मी पणाची जोपर्यंत बोळवण होत नाही तोपर्यंत भगवत भक्तीमध्ये काही होऊ शकत नाही. औदार्य असं असलं पाहिजे. किती सुंदर आहे उदाहरण, ज्वलंत उदाहरण आहे. आत्ताच ह्या जस्ट 20-25 वर्षातली गोष्ट आहे. औदार्य, दानीपणा असं असलं पाहिजे. त्यांचा भक्त मृदू असतो, सॉफ्ट असतो. मृदू म्हणजे असा की सॉफ्ट बटर. भक्ताचं हृदय नेहमी काय असलं पाहिजे? कोमल असलं पाहिजे, मक्खन सारखं नवनीत, आत्ताच घुसळलेल्या ताजं काढलेल्या लोण्यासारखं सॉफ्ट असलं पाहिजे. त्यांना कठोर असतं का मला? अतिशय कोमल हृदयाचं असलं पाहिजे. आणि हे कोमल हृदय घेऊन जर तुम्ही प्रयत्न केला तर पाषाणाला पण पादर फुटेल. फुटतो की नाही प्रभू? फुटला की नाही? फुटू की नाही? हे प्रयत्न प्रत्येकानं जर हृदयातला अहंकार बाजूला ठेवून जर केले तर सगळे भक्त सगळे जीव जंतू एकत्र येऊन नगर संकीर्तन केल्याशिवाय राहणार नाही. जसं की चैतन्य महाप्रभू प्रकट झाले तेव्हा त्यांच्याबरोबर सगळे पशु पक्षी जे एकमेकांचे कोणते हाड वैरी होते, वाघ डान्स करत होता, हरिण डान्स करत होतं, मोर डान्स करत होता, वनगाई डान्स करत होत्या, कोल्हे लांडगे सिंह सगळे एकत्र येऊन डान्स करत होते. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तसं आपण मृदू बनलं पाहिजे. बनणं अवघड आहे पण होईल ते, विश्वास ठेवा. कारण ह्या
जसं सांगितल्यावरती की शुद्ध भगवत भक्तामध्ये सर्व दैवी गुण आपोआपच विकसित होतात, ते ओढून ताणून विकसित करणं शक्य नाहीये. गरज एकाच गोष्टी जे उशिराले त्यांना सांगतो की तुमचं नामस्मरण प्रामाणिकपणे तुम्ही करा 16 वेळा, बस. दॅट इज द ओनली क्वालिफिकेशन टू डेव्हलप ऑल दिस क्वालिटीज. जो कोणी ध्यानपूर्वक भगवंतांच्या नामाचं काय करेल, नामस्मरण करेल, जप करेल, कीर्तन करेल आणि भगवत भक्तांचा संघ एकही मिस करणार नाही, त्याच्यामध्ये सेवा करण्याची तळमळ आपोआप जागृत होईल. आणि जशी सेवा घडायला लागली, वैष्णवांची कृपा मिळायला लागली, आशीर्वाद मिळायला लागले की हे दैवी गुण आहेत, दिव्य गुण आहेत, हे आपोआप त्या भक्तामध्ये काय होतात, प्रकट व्हायला लागतात. त्याच्यानंतर शुची पुढचा गुण आहे. काय शुची? शुची म्हणजे अंतर्बाह्य पवित्रता. आता पवित्रता राखण्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे ते आम्ही इस्कॉनच्या सत्संगाच्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगत असतो. लोकांनी सांगितले काय, पवित्र बनूनच आपण भगवंतांची सेवा करू शकतो. आणि पवित्र बनण्यासाठी आधी पहिलं काय आहे, 4 रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स. काय? शुची अंतर्बाह्य करण्यासाठी बाहेरून शुची पाहिजे, तर तुम्ही स्नान केलं पाहिजे. भगवंतांची विग्रहाची सेवा करायची असेल, मंदिरामध्ये तुम्हाला प्रवेश करायचा असेल, कालचा लेक्चर आहे का विग्रहांच्या सेवेमध्ये, आपल्याला स्नान करूनच जायला पाहिजे. ज्या ज्यावेळेला तुम्ही शौच कराल, शौच क्रिया कराल, त्यावेळेला स्नान केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आज कर्म धर्म सहयोगाने मला 4 वेळा जावं लागलं ऑफिसमध्ये, मला 4 वेळा स्नान करायचे. तर हे सांगितलेलं आहे की ज्या ज्यावेळेला तुम्ही शौचक्रिया करा त्यावेळेला काय करा, स्नान करा. हे बाहेरची सूची झाली. मग अजून तिलक लावा 13 ठिकाणी. या तिलकाला तुमचं अंग काय आहे अलंकृत करा. बाह्य सूची झाली. आणि आंतरसूची आणि काय केलं पाहिजे, मांसाहार करायचा नाही, कोणत्याही प्रकारच्या जीवाची हत्या करायची नाही, नशापाणी कोणत्याही प्रकारचं करायचं नाही, चहा कॉफी पण प्यायची नाही, विडी सिगरेट दारू ड्रग्स गांजा अफीम तंबाखू गुटखा चहा कॉफी कोला ड्रिंक्स हे काही सेवन करायचं नाही, म्हणजे नशापाणी करायचं नाही. तिसरं, जुगार सट्टा खेळायचा नाही, लॉटरी काढायची नाही. हे सगळे असत्याचे मार्ग आहेत, त्याच्यामध्ये सत्य मरून जात. आणि चौथं, व्यभिचार करायचा नाही, कोणत्याही प्रकारचा परपुरुष गमन किंवा परस्त्री गमन करायचं नाही, मनामध्ये पण करायचं. कारण भले कलियुगामध्ये मनामध्ये केलेल्या पापांना शिक्षा नाही असं सांगितलेलं आहे, इतर युगामध्ये होती. मनामध्ये सुद्धा तुम्ही पाप केलंय तर इतर युगामध्ये त्या मानसिक पाप कृत्याची पण शिक्षा दिली जाईल. पण कलियुगामध्ये एक काय दिलंय, भगवंतांनी वरदान दिलंय की मनामध्ये तुम्ही जरी अपराध केला एखाद्या वैष्णवाचा तरी त्याचं फळ मिळत नाही. पण आहे प्रत्येक गोष्टीला. पण जर तुम्ही हे गोष्ट ध्यानात ठेवून जर असे मनातल्या मनात अपराध करत राहिले तर एक दिवशी ते मनातनं उठून कुठे येणार, तोंडावरती येणार, प्रकट रूपामध्ये. लक्षात, त्या मनात सुद्धा कोणाचं वाईट चिंतायचं नाही. शुचीसाठी आपल्याला काय काय करणं गरजेचं आहे, मांसाहार करायचा नाही, नशा पाणी करायचं नाही कोणत्या स्वरूपाचं, जुगार खेळायचा नाही आणि व्यभिचार करायचा नाही. आणि हे जमलं 4 गोष्टी आणि 16 वेळा जप करायला लागल्या वर्षभर तुम्ही करताय आता, मग तुम्ही गुरूंच्या आज्ञेनं कांदा लसूण सोडून द्यायचं. कारण हे तमोगुणी पदार्थ आहेत कांदा आणि लसूण. ही शुची आहे अंतर्बाह्य शुची, ती बिघडवून टाकतात. तुकाराम सांगतात कांद्यापेक्षा कांदा खाणाऱ्याच्या तोंडाला घाण वासेल. तुम्ही कांदा कापून त्याचा वास घ्यायचा येणार नाही, पण कांदा खाल्लाय त्याच्या तोंडाला वास घ्या, एवढा मला उलटी होईल. हे घाण पदार्थ आहे. तो अगस्त्य ऋषींच्या मलमूत्रापासून तयार झालेला आहे, तो पूर्वीपासून इथं नव्हता. कांदा लसूण हे काय, अगस्त्य ऋषींच्या मलमूत्रापासून कांदा लसूण हे तयार झालेलं आहे. अजून एक कथा आहे पुराणामध्ये की ज्याला अमृत कुंभ प्रकट झाला होता, त्याला 2 असुर देवतांचा वेश धारण करून त्या देवतांच्या लाईनमध्ये बसले होते. कारण मोहिनी रूपामध्ये भगवान श्री विष्णूने सांगितलं की असुरांना सांगितलं, असुरांनी ते हिरकावून घेतलं होतं अमृत कुंभ, त्याला भगवंतांना मोहिनी रूप धारण करावं लागलं. आणि ते मोहिनी रूपामध्ये भगवंतांनी त्यांना अशी भुरळ घातली असुरांना, ते म्हणाले वरचं वरचं जे पातळ पातळ अमृत आहे ते मी काय करते, ह्या देवी देवतांना पहिलं देते आणि मग खालचं गाढं अमृत जे आहे ते मी तुम्हाला देईन सगळ्यांना. त्या रूपावरती एवढे ते असुर भाळले होते, प्रत्येकाला वाटत होती ही मोहिनी आपली पत्नी व्हावी, त्यामुळे तिचा शब्द टाळणार कसा, हो 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 हो.
मग सगळे देवी देवता एका रांगेत बसले आणि मग मोहिनी पाचते म्हणाले दोन असुर जरा धूर्त होते जाणलं हा काहीतरी डाव आहे. त्यामुळे ह्याने काय केलं दोघांनी देवतेची रूप घेतली आणि जाऊन त्याला आणमध्ये बसले देवतांच्या. त्यांच्या एका बाजूला चंद्र होता एका बाजूला सूर्य होता देवता. आणि जसे भगवान मोहिनी रूपामध्ये त्यांना अमृत प्राशन करायला आले तसं इकडून सोमदेवानी आणि इकडून सूर्यदेवानी हळूच भगवान सांगितलं हे दोन देवता नाही आहेत कोण आहेत असुर आहेत राक्षस आहेत. पण तोपर्यंत काही अमृताचे थेंब त्यांच्या मुखामध्ये पडले होते पण कंठाच्या खाली गेले नव्हते. भगवंतांनी तात्काळ आपलं सुदर्शन चक्र काय केलं पाचारण केलं आणि त्या दोघांची मुंकी छाटून दिली. पण त्या मस्तकाला अमृताचा स्पर्श झाला होता त्यामुळे ते अजरामर झाले. आणि अजरामर झाले आणि कोणाच्या पाठी लागले सूर्यदेवाच्या आणि चंद्रदेवाच्या पाठी लागले. आणि म्हणून सूर्यदेव आणि चंद्रदेव ह्यांना ज्यावेळेला ते फुल ब्लोन साईज मध्ये असतात त्यावेळेला ते ग्रासतात ग्रहण होत. आणि ह्याच्यातलेच काही थेंब ह्या असुरांच्या मुखाचे पडले होते त्याच्यातलेच काही थेंब त्यांच्या मुखातनं पृथ्वीवर पडले आणि त्याचं काय झालं कांदा आणि लसूण झालं तयार. त्यामुळे अमृताचे गुण त्या कांदा लसूण मध्ये आहेत. आजच मेडिकल सायन्स पण सांगतं की तुम्ही कांदा लसूण खावा तुम्हाला हार्ट डिसीज होणार नाही तुम्हाला कोलेस्ट्रॉल होणार नाही तुमची इम्युनिटी वाढेल हे वाढेल ते मान्य. कारण अंशतः ते अमृताचाच भाग आहे. पण ते कोणाच्या मुखात आलंय असुराच्या मुखात आलंय. त्यामुळे ते भले तुमच्या ह्या देहासाठी उपयुक्त असेल पण तुमच्या भगवत भक्तीसाठी मारक आणि तारक ठरणार नाही अत्यंत मारक. कारण त्यांना कामोत्तेजना एवढ्या प्रबळ होतात कांदा आणि लसूणमुळे आणि याच्या कामोत्तेजना कंट्रोलमध्ये नाहीत. कामोत्तेजना म्हणजे इंद्रिय सुख उपभोगण्याची लालसा. काय भगवत भक्ती करणार ज्याची इंद्रिय उच्चृंखल आहेत सारखी उड्या मारतात मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला ते पाहिजे मला ते पाहिजे आय वॉन्ट एन्जॉय 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 अँड एन्जॉय बस दॅट्स ऑल. तो काय भगवत भक्ती करणार. तर ही शुची जर अंतर भाई पाहिजे तर हे जे सांगितलंय ते आपल्याला करणं गरजेचं आहे. तर पुढचा गुण आहे तो म्हणजे अकिंचन. पुढचा गुण काय आहे अकिंचन म्हणजे भक्त हा नेहमी अकिंचन असतो. अकिंचन म्हणजे ज्याला ह्या धनासाठी प्रॉपर्टीसाठी पैशासाठी बँक बॅलन्ससाठी यत किंचित तीळ मात्र हृदयापासून कसलंही आकर्षण नाही त्याला अकिंचन म्हटलंय. भक्ताकडे संपत्ती साधन नसतात असं नाही लक्षात. हे शास्त्र समजण्यासाठी म्हणून तर ज्ञान चक्षु पाहिजे आणि ज्ञान चक्षु गुरुच्या कृपेशिवाय मिळत नाही. अकिंचन म्हणजे कफल भिकारी ब्राह्मण नाही दरिद्री ब्राह्मण नाही तसा सुदामा होता. पण ज्या वेळेला भगवंताची कृपा झाली त्यावेळेला तो सात मजली रत्न हिरे जडित मालाचा मालक झाला. झाला की नाही तरी पण तो अकिंचनच होता. अकिंचन हा स्थायी स्वभाव आहे भक्ताचा. त्याची कोणत्याही प्रॉपर्टीवरती आणि पैशावरती अभिलाषा नसते. जसं की तुकाराम महाराज शिवाजी महाराज सांगतात की तुमचे एर वित्त धन मद मृत्यू के समान तुम्ही एवढे जे काय नजराने आणलेले आहेत हिरे माणक मोती जड जवाहीर सगळं जे काय आहे तुमचे एर वित्त धन जे आहे तुम्ही सगळं सर्वस्व स्वराज्य जरी दिलात तरी मला मला ते कशा सारखं आहे मद मृत्यू के समान मला माती समान आहे मला काही त्याच्याशी देणं घेणं नाहीये. आय एम हॅपी जस्ट चॅन्टिंग विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी तुमचे एरवित्त धन मजमृष्टीके समान. असा भक्त जो आहे तो सदैव हृदयापासून अकिंचन असतो. त्याला कोणत्याही धन ऐश्वर्याची संपत्तीची लालसा नसते. भगवत कृपेने त्याच्या सेवेमध्ये जर असं काही धन ऐश्वर प्रॉपर्टी आली तर तो पूर्णपणे निस्पृहपणे आणि निस्वार्थपणे ते भगवंतांच्या आणि भगवंतांच्या भक्तांच्या सेवेमध्ये खर्ची आणतो. दॅट इज अकिंचन. तुम्ही धन दौलत गृहस्थ आहात कमवली पाहिजे नाही असं नाही. पण ते कमवत असताना आपला भाव ते एक्सपेंडिचर करण्यासाठी पाहिजे कोणत्या स्वरूपात तो भगवत भक्तिमय सेवेसाठीच आपण ते धन खर्च केलं पाहिजे. तर अशा प्रकारे अकिंचन. पुढचा व्हर्च्यू आहे हितचिंतक. तो सगळ्यांच हित चिंतणारा असतो. सुहृदं सर्वदैहिना सगळ्या जीवांप्रती तो काय करतो
भगवंताचा शुद्ध भक्त सगळ्यांचं परमहित कसं होईल ह्याचीच त्याला काय असते लालसा असते आणि रात्रंदिवस ह्या एकाच ध्येयासाठी तो धडपडत असतो. जसे की प्रभुपादांना त्यांच्या गुरुने आदेश दिला की ह्याच्यातच हीच इमर्जन्सी आहे, कृष्ण कॉन्शियसनेस मिशन जगभर पसरवणं हीच इमर्जन्सी आहे आणि ह्याच्यातच सर्वांचं हित आहे, त्यावेळेला प्रभुपादांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता काठी टेकत अमेरिकेला गेली वयाच्या 69 वर्षी. का? कारण त्यांच्या हृदयामध्ये समस्त जनजातीचं कल्याण व्हावं, हित व्हावं हा एकमेव उद्देश होता. बस दॅट्स ऑल. परमहित चिंतक. तर भगवत भक्त हा सगळ्यांचा परमहित चिंतक असतो. पुढचा वर्च्यू आहे समाधान. भगवत भक्त हा नेहमी समाधानी असतो. जे काय प्रभूच्या कृपेने मला मिळालेलं आहे आय एम सॅटिस्फाईड इन दॅट. गुरु महाराज सांगतात की आपण हे जे उदरनिर्वाहाची जी साधनं आहेत किंवा पैसा जो आपण नोकरी धंदा करतो हे आपण अत्यंत चपळाईनं, कसं अत्यंत चपळाईनं आणि व्हेरी स्पीडनं कव्हर अप केलं पाहिजे. फास्ट तुमचे टास्क जे आहेत भौतिक टास्क आहेत ते तुम्ही काय केले पाहिजेत, पटापट निपटारा केला पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त वेळ राहील. कशासाठी? नामजप, भगवंतांच्या भक्तांचा संघ, भागवतम वाचन, श्रवण, कीर्तन, भगवंतांच्या विग्रहांची सेवा आणि धामवास, ह्याच्याकडे आपल्यासाठी मग मॅक्झिमम वेळ राहील. नाहीतर काम मिटायत आधाशीपणा ती घेत चाललोय आणि ती करत चाललोय आणि तोंडात फेस येतोय पफ ब भ म, तसं करून नाही चालणार. तुमच्या हातामध्ये जे काम आहे भगवंताने, आणि भगवंताने असं सांगितलंय शास्त्रामध्ये की जे सहज सोपं उदरनिर्वाह साधन तुम्हाला प्रकृतीने दिले ते निवडा. तो कोणतरी 4 पैसे आमच्या व्यवसायामध्ये जास्त कमवतोय म्हणून मला ते जाऊन तो व्यवसाय करू दे म्हणजे मी अजून श्रीमंत होईन, हा भाव हृदयामध्ये भक्ताच्या नाही पाहिजे. तुम्हाला भगवंताने दिलंय तुमचं, तुम्हाला भगवंत मारणार आहेत कारण भगवंत पालनहार आहेत. प्रत्येक जीवाचं पालन पोषण भगवंत करतात. तर तुमची सगळी व्यवस्था भगवंताने केलेली आहे पण आपला आधाशीपणा, असे एक इंग्रजीमध्ये कहावत आहे, ह्या पृथ्वीतलावरती जी समस्त संसाधनं आहेत ती सगळ्यांना पुरेशी पडून उरती एवढी आहेत पण एखादा जो लोभी मनुष्य आहे त्याला ही सगळी साधनं संसाधनं पृथ्वी सुद्धा काय होते अपूर्ण पडते. त्यामुळे लोभ जो आहे तो लोभ काढून टाकला पाहिजे हृदयात. तर समाधानी राहिलं पाहिजे. पुढचा वर्चू आहे श्रीकृष्णांना शरण जाणे. आता श्रीकृष्णाला शरण जायचं तर श्रीकृष्ण कोण हे आपलं जाणणं गरजेचं आहे ना, तरच आपण शरण जाऊत ना. एखाद्या व्यक्तीला आपण सरेंडर कधी करतो, ज्याला आपण तत्वता त्या व्यक्तीला जाणतो, त्याची महत्ता जाणतो, त्यावेळेला आपण काय करतो त्या व्यक्तीच्या अधीन राहून कार्य करण्याची आपण मान्यता देतो मुख संमती. तर भगवान श्रीकृष्णांना शरण जाण्यासाठी आपल्याला भगवान श्रीकृष्णांप्रती जास्तीत जास्त माहिती करून घेणं गरजेचं आहे. आणि ती माहिती कुठे दिली? भगवद्गीतेमध्ये दिली, भागवतममध्ये दिली, चैतन्य चरितामृतमध्ये दिली, वेद पुराणामध्ये दिली. आणि ही माहिती आपल्याला गुरुमुखातनं श्रवण करून ती हृदयामध्ये ठासून भरायची, एवढी भरायची, आकंठ भरायची आहे की असं ते दूध उतरू जातं असं उतू गेलं पाहिजे. आणि दूध उतरू जातं तेव्हा बाहेर काय पडतं? दूध उतरू जातं तेव्हा बाहेर काय पडतं? दूधच पडतं ना. तसं आपण आपल्या हृदयामध्ये कृष्ण एवढे ठासून भरले पाहिजेत की ज्या वेळेला आपण आपली मुख उघडू त्यावेळेला बाहेर काय पडतं? फक्त कृष्णच बाहेर पडते. ज्यावेळेला आपण आपलं इंद्रिय ओपन करू त्यावेळे प्रत्येक इंद्रिय लालाईत असेल भगवान श्रीकृष्णांची आणि भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांची सेवा करण्यासाठी. एवढं तुडुंब भरलं पाहिजे की स्वाभाविकपणे बाहेर कृष्ण 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 असा त्या कुत्र्याच्या मुखात न येत होत. काय? शिवानंद सेनच्या कुत्र्याच्या मुखात न येत कृष्ण 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 कृष्ण. भगवान श्रीकृष्ण हरी बोल. पुढचा वर्चू आहे अकाम, म्हणजे कोणतीही कामेच्छा हृदयात ठेवायची नाही. अकाम म्हणजे काय? कोणत्याही प्रकारची कामेच्छा हृदयामध्ये ठेवायची नाही. एकच इच्छा पाहिजे, पुण्यकर्म पापकर्म आणि अकर्म. आपण शिकलो ना भगवद्गीतेच्या कोर्समध्ये, त्याच्यातलं अकर्मामध्ये आपली इच्छा पाहिजे. काही तोटा होत नाही, उलट भगवत भक्तीमध्ये एवढी एन्जॉयमेंट आहे, एवढी एन्जॉयमेंट आहे की नाही माताजी?
आणि आता एन्जॉय करून आले आहात 15 दिवस वृंदावनमध्ये. प्रभुपादनी असं आपल्याला सुंदर भगवत भक्तिमय जीवन दिलंय, त्याच्यामध्ये काय आहे, चॅन्टिंग डान्सिंग अँड फिस्टिंग. काय भगवंतांच्या हरिनामाचा जयघोष करा, नृत्य करा आणि पायी थोडा महाप्रसाद ग्रहण करा. फिस्टिंग वेगळ्या वेगळ्या प्रकारचा सुंदर दिव्य असा चॅन्टिंग डान्सिंग आणि फिस्टिंग. काही तपश्चर्या नाहीये, बस एन्जॉयमेंट. हरे कृष्ण म्हणजे जस्ट एन्जॉयमेंट. आणि म्हणून जगातल्या सगळ्या ज्ञानी माणसाने हे स्वीकारलं. का स्वीकारलं? कारण केवळ आणि केवळ एन्जॉयमेंट आहे आणि दिव्य स्तरावरची एन्जॉयमेंट आहे. भौतिक एन्जॉयमेंट नाही. आता ते एन्जॉय करणं दुसऱ्या वेळेला सगळं त्रास देतंय, शरीर त्रास देतंय, मन त्रास देतंय, कुटुंबातील लोक शिव्या घालतायत, दारू पिऊन आलाय, एन्जॉय केलं घरी जाऊन देतात बाहेर, घरात आल्यानंतर शिव्या खातो. पण तुम्ही इथून सत्संगात प्रसाद खाऊन गेलात आणि मुखामध्ये राम कृष्ण म्हणत गेलात तर घरी तुम्हाला काही शिव्या घालणार आहेत? आदर सत्कार स्वागत करणार आहेत ना. नवरा माझा चांगल्या मार्गाला लागला ना, माळ जप करतो, दारू सोडली, तंबाखू सोडला, विडी सोडली, सिगरेट सोडली, आहा पत्नीचं तुमची चरणच धुईल, एरवी आणखी काय काय धुवायची. पण भगवत भक्ती लागले तर पत्नी खरोखर तुमचं चरण धुईल आणि ते काय करेल, प्राशन करेल. आनंदमय भगवंतांच्या भक्तीतलं नुसतं श्रवण करणं सुद्धा प्रभूजींचा आनंदाच्या उकळ्या आहेत, आनंदाचे डोळे आनंद तरंग. भगवत भक्ती म्हणजे जीवन एवढं आनंदमय आहे, पण ते यथार्थ रूपामध्ये आपण आचरणात आणलं पाहिजे. बस दॅट्स ऑल, नथिंग एल्स. आणि आचरणात आणणं म्हणजे काय, जाऊन उद्यापासून नियमित काय करायचं, 1.5 ते 2 तास नामस्मरण करायचं म्हणजे करायचं. असं कोण कोण आज भीष्म प्रतिज्ञा करणार त्याने हात वर करा. उद्यापासून मी नियमितपणे 16 माळा काय करणार आहे, जप करणार आहे. पण जसं मगाचपासून मी सांगतोय तसं इट टेक्स वन मोमेंट, किती एक क्षण लागतो दिव्य आनंद अनुभवायला. तर तो क्षण माझ्या आयुष्यात यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे, मी सांगितलं तुम्हाला. कोणाला हात वर करा उद्यापासून, कोण ध्यानपूर्वक नामस्मरण करा त्याने हात वर करा, मोठा हात वर करा, मागचा दिसला पाहिजे, मोठा असा मोठा हात वर करा. बाकीचे करणार नाही काय, दुःखात खितपत पडायचंय. हा अरे सुखाचा सागर समोर आला आहे. हे बघ, गुरुचं एवढंच कर्तव्य आहे की तळ्यापाशी घोड्याला नेणं. काय तळ्यापाशी घोड्याला नेणं? अहो आज संकल्प तरी सोडा, मी काय मांजर सुरू ठेवणार नाही पुढच्या सोमवारी. मागच्या 7 दिवसात 16 वेळा जप केलं की नाही ते, दे इट्स अप टू यू. त्यामुळे आज आपण सगळ्यांनी संकल्प करू, चला सगळ्यांनी हात वर करा. उद्यापासून आपण 16 वेळा जप करणार. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. संकल्प करायला पण माताजी हात वर करत नाही. काय बरोबर आहे, कंडिशनिंग असं आहे आपलं. वी डोंट वॉन्ट टू सरेंडर एनीबडी. ह्याच्यावरून खूप सुंदर गोष्ट आठवली मला. एकदा राधा गोपीनाथ मंदिरामध्ये एक व्यक्ती श्रीमान राधा गोपीनाथ प्रभूंच्या सानिध्यात आली. खूप सुंदर प्रचारक आहेत राधा गोपीनाथ प्रभू. तर तो व्यक्ती फ्रस्ट्रेट झाला होता. तो म्हणतो की प्रभूजी, की मी रोज एन्जॉयमेंटसाठी मुंबईचं जे कल्चर आहे, पब हाऊसेस पार्टी रात्रीचं धांगडधिंगाणा, तिकडे जातो, 1000 रुपये मी खर्च करतो आणि येतो तर मी फ्रस्ट्रेट झालेलो असतो. अजून मी एन्जॉय करायचा प्रयत्न करतो, फुल दारू पितो, मजा करतो, डान्स करतो, आणखी काय काय करतो, रात्रभर धिंगाणा घालतो, फ्रस्ट्रेट झालेलो असतो आणि माझे पैसे पण खर्च होतात. तर मी आता काय करू? राधा गोपीनाथ प्रभू त्यांना म्हणाले, नेक्स्ट संडे यू कम टू राधा गोपीनाथ. ते काय ते म्हणाला, असाच एक पब आहे सुंदर ढिकच्या, संडे फेस्टिवल असते तिकडे. तो आला आला आणि तिकडं ते दुपारचं संडे फेस्टिवलचं कीर्तन त्यांचं चालू झालं होतं आणि सगळे असे मस्त सगळे VIP अपार सगळे लोक येतात तिकडे. असं काय नाही, भगवत भक्ती गरिबापासून सावकारापर्यंत कोणी करावी काही बंधन नाही, शिकलेल्यापासून अडाण्यापर्यंत कोणी करावी काही बंधन नाही. भगवंत भाव राही जनार्दन आहे आणि सगळ्यांना तिथं समदृष्टीनं पाहिलं जातं. जात पात धर्म गोत्र काही विचारलं जात नाही.
मला बघितलं तिथं वातावरण सगळं एवढं सुंदर रिदम मध्ये ते मृदंग वाजवत आहेत आणि एवढं सगळं मंदिर तन तन हलतंय त्यावर हात वरती करून भक्त नाचत आहेत त्या वुडन फ्लोअर वरती दंग होऊन गेला. मग प्रवचन ऐकलं त्या प्रवचन ऐकून त्या हृदयाला आनंद झाला. त्या प्रवचनामध्ये हे भौतिक जगत कसं फ्रस्ट्रेशनने भरलेलं आहे तेच सांगण्यात आलं होतं नेमकं त्या दिवशी. प्रभात दोनच गोष्टी सांगतात तुमच्या प्रवचनात ह्या दोनच गोष्टी आल्या पाहिजेत. काय हे भौतिक जगत कसं दुःखालयम अशाश्वतम आहे हा पहिला भाग आणि दुसरा भाग भगवत धाम कसं सुखालयम आणि शाश्वतम आहे. दॅट्स ऑल प्रवचनाला ह्याच्या पलीकडे काय येतं कामाने प्रभातांच्या दिशेने. त्यामुळे ते ऐकलं त्याने त्या दिवशी पाठ होता हे भौतिक जगत कसं दुःखालयम अशाश्वतम आहे. मी अनुभवत होतो आतापर्यंत दुःखालय शाश्वत आल्यानंतर मला एवढा आनंद झाला. हे सगळं झाल्यानंतर मग प्रसादाची वेळ आली तर पंच पकवानाने भरलेल्या प्लेट्स म्हणतो हाऊ मच फॉर दिस काय विचारतो हाऊ मच फॉर दिस प्रभू इट्स टोटली फ्री फ्री एव्हरी संडे येस एव्हरी संडे नॉट ओनली संडे एव्हरी डे 24/7 चॅन्टिंग डान्सिंग फिस्टिंग टोटली फ्री ऑफ कॉस्ट. म्हणला हे तर भारी आहे एकदम. पण त्याच्यानंतर तो दर रविवारी घ्यायला लागला आणि मग आता सुंदर भक्त आहे. असाच एक दिवस कीर्तनामध्ये सगळे भक्त हात वरती करतायत ह्याचे हात वरती होत नव्हते. नोट केलं प्रभूजी म्हणले ज्याच्या काखेमध्ये पापाच्या राशीची भुसकी अशी दाबलेली आहेत ना त्याचे हात वरती होणार नाही. कोणाचे हात वरती होणार नाही कीर्तनामध्ये ज्याच्या काखेमध्ये पापाच्या राशीची बोचकी अशी दाबून ठेवलेली आहेत हात वरती गेले पडतील ना त्याचे हात वरती होणार नाही. आता बोला हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. अरे हे भगवंत वचन देतात जस्ट मी तुम्हाला सरेंडर करा तुमच्या सगळ्या पापाच्या राशी नष्ट करून टाकतो कशाला सांभाळायची बोचकी बस हात वरती करा आणि व्हा सरेंडर. बरोबर नाही काय विचार करायचा मागचा पुढचा काही गरज नाहीये. एवढं सुंदर आहे भक्ती माझी म्हणून चॅन्टिंग डान्सिंग अँड फिस्टिंग बस दॅट्स ऑल विदाउट एनी पेनी नो चार्जेस. अकाम अकाम पाहत होतो कोणती इच्छा हृदयामध्ये असता कमाने इंद्रिय भोगाची किंमत राहत नाही हा असते सगळ्यांच्या हृदयामध्ये इच्छा भगवत भक्तीमध्ये जसं तुम्ही मार्गक्रमण कराल जसं जसं तुमच्यावरती गुरूंची कृपा होईल नाम भगवंतांची कृपा होईल आपोआप या सगळ्या गोष्टी गळून पडतील तुम्हाला सोडाव्या लागणार नाही जस्ट इट्स गॅरंटेड. हे सगळे दिव्य गुण आपल्या हृदयामध्ये सगळ्यांच्या प्रकट होतात बिलकुल. ह्यासाठी फार मत प्रयास करायची गरज नाहीये एकच प्रयास केला पाहिजे बस ध्यास एकला असला पाहिजे भगवंतांच्या भक्तांचं कसं मी काय करू सांगतो बस दॅट्स ऑल. कसं नाम जप करू कसं नाम कीर्तन करू. पुढचा गुण आहे स्थिर भगवत भक्त हा नेहमी कसा असतो कोणती परिस्थिती येऊ दे आयुष्यामध्ये जसं की पुन्हा एकदा प्रल्हाद महाराजांचं उदाहरण दिलं तसं स्थिर असतो विचलित होत नाही. पण फास्ट घेऊन सव्वीस संपूया आज की पुढच्या सोमवारसाठी ठेवूया अजून निम्मे झालेले नाही आहेत. हां मग फास्ट गेलं की मग त्याच्यातला रस निघून जाईल. आता जवळजवळ 9:35 झालेले आहे आपण इथं थांबूया आणि जे काय आज आपण श्रवण केलं त्या भावामध्ये आपण सुंदर असं कीर्तन करूया हात वर करून सगळ्यांनी. हां हरे कृष्ण थँक्यू व्हेरी मच. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय.